नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत अच्छा, आहे. सत्र 22 मध्ये सर्वांचे स्वागत. आजचे आपले चर्चा सत्र नंबर 23 मध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आर एस, माजी कुलगुरु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आजचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. तर सर, हे माजी कुलगुरु आणि आजचा विषय आपला उच्च शिक्षणात कुलगुरूंची भूमिका व वास्तविकता. तुम्हाला माहिती असेल, आपण गेल्या रविवारपासून एक कुलगुरूंची व्याख्यान मला आपल्या शिक्षण क्रांती पेजवर ठेवलेली आहे, त्याला असा भरपूर आपल्याकडून मिळत आहे. तर आजचा जास्त वेळ न दवडता आज आपण आपल्या दुसरं जे पुष्प आहे ते दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या व्याख्यान मालेत आपल्या सोबत आहेत डॉक्टर आर एस माळी सर. सर माजी कुलगुरु होते जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ज्याला आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या नावाने ओळखले जाते. सरांचा असा खूप असा चांगला अनुभव आहे शिक्षण क्षेत्रात आणि असे अनुभवी सर आपल्या सोबत आहेत. तर माझी पुढील संचालनाची जबाबदारी प्राध्यापक नितीन घोपे सरांकडे सोपवतो आणि आपल्या चर्चा सुरुवात. नितीन घोपे सर, धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे शिक्षण क्रांतीच्या आज शिक्षण महर्षी यांच्या जयंती निमित्त याच्या चर्चासत्र मी आपले पुढील स्वीकारण्याची जबाबदारी नमस्कार, मी विशाल तेंडुलकर. चर्चा सत्राचं आयोजन आणि व्याख्यानमालेचं आयोजन तर गेल्या रविवारी आपण चर्चा सत्राच्या माध्यमातून जे आयोजन केलं होतं त्यामध्ये प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी फडणवीस, कुलगुरू सोलापूर विद्यापीठ यांचा सहभाग लाभलेला होता. तर आज आपल्याला असेच अनुभवी आणि अतिशय दांडगा अनुभव असलेले आणि जगविख्यात असणारे प्राध्यापक डॉक्टर आर एस माळी सर, माजी कुलगुरु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, हे लाभलेले आहे. तर या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातून वेगवेगळ्या शाखेतील उच्च शिक्षित आणि त्यामधून निर्माण झालेले एक नवीन शैक्षणिक क्षेत्रातील आव्हान, तशा सोबतच आपल्याकडे कुलगुरु या नात्याने उच्च शिक्षण क्षेत्राचं जे काही कुलगुरु हे अतिशय एक मानाचं स्थान आणि सर्वोच्च स्थान असलेलं या ठिकाणी ते स्थान भूषवत असताना अतिशय आव्हाने या ठिकाणी आपल्या कुलगुरु महोदयांना सांभाळावी लागतात. तर या आव्हाने पण सुद्धा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यासोबत सोबत वास्तविक स्थिती काय आहे, उच्च शिक्षण क्षेत्र आज कशा पद्धतीचं आपल्याकडे पाहायला मिळतं, उच्च शिक्षण हे क्षेत्र खरंच रोजगारक्षम किती प्रमाणात आहे, उच्च शिक्षण क्षेत्रातील भविष्यानुसार काय बदल अपेक्षित आहे, तर अशा अनेक विषयांवरती आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या चर्चा सत्रामध्ये आपल्यासाठी ते लाभलेले अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक आणि अनुभवी जगविख्यात प्राध्यापक डॉक्टर आर एस माळी सर आपल्यासोबत आहेत. त्यासोबत सोबतच आपल्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर कुलगुरू वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेनुसार आपल्यासोबत सहभागी होणारच आहेत. तर त्यामध्ये आज आपण दुसऱ्या पुष्पांसोबत चर्चा साधणार आहोत. तर या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता मी माननीय कुलगुरू महोदयांचा माजी कुलगुरू महोदयांचा परिचय प्रास्ताव आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताव करून देण्यासाठी मी आपले जे सहकारी आहेत आणि त्यासोबत सोबतच प्रास्ताविकाआधी आपल्या पारंपरिकतेने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत हे अगत्याचं समजतं. तर त्यापूर्वी मी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करतो विशाल तेंडुलकर सर यांना, की जे त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून देतील आणि आपल्या सर्वांना पाहुण्यांचा एक थोडक्यात परिचय करून आपल्यासमोर त्यांचा एक कार्याचा आढावा मांडतील. तर मी विशाल तेंडुलकर सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा.
तेंडुलकर सर. नमस्कार. आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर आर एस माळी सर. सरांचा जन्म 1 मार्च 1942 रोजी जळगावमधील एका लहानशा खेड्यात झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथेच पार पडले. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुण्याला आले आणि तेथेच त्यांनी PhD पदवी देखील संपादन केली. पुढे पोस्ट डॉक्टरल रिसर्च साठी स्वित्झर्लंड येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. तेथेच त्यांनी व्हिजिटिंग फेलो म्हणूनही काम पाहिलं. त्यांनी 1973 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत लेक्चरर म्हणून पदभार स्वीकारला व काही वर्षांनी ते त्याचेच विभाग प्रमुख बनले. ते पुणे विद्यापीठात बऱ्याच समित्यांचे सदस्य राहिलेले आहेत, जसं की बोर्ड ऑफ स्टडीज, PhD कमिटी. सध्या ते राजेंद्र सिंग युनिव्हर्सिटी, जी पूर्वीची अलाहाबाद युनिव्हर्सिटी होती, त्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत. ते महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सचे फेलो आहेत. तसेच महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्सेस व रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन चे देखील सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांना MPhil व PhD साठी मार्गदर्शन केले आहे. तसेच 150 अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून आतापर्यंत जवळपास 130 शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यापैकी काही पुरस्कार खालील प्रमाणे: पुणे महानगरपालिकेचा बेस्ट टीचर अवॉर्ड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्राचार्य VK जोग पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉक्टर RC शाह मेमोरियल पुरस्कार, वनश्री पुरस्कार आणि इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार. 2017 उच्च शिक्षणातील योगदानाबद्दल नामदार गोपाळकृष्ण गोखले पुरस्कार आणि अगदी अलीकडेच 10 फेब्रुवारी 2021 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या NAC मूल्यांकन समित्यांचे ते अध्यक्ष असून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र व भारतातील 79 महाविद्यालये आणि विद्यापीठांचे परीक्षण केले आहे. 14 ऑगस्ट 2001 ते 14 ऑगस्ट 2006 अशी 5 वर्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, ज्याचं आजचं नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आहे, त्याचे ते कुलगुरू होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तेथील शैक्षणिक आणि संशोधन कार्य अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहे. शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचा ज्यांना 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे अशा व्यक्तीचे मार्गदर्शन ऐकण्यास आपण सगळेच उत्सुक आहात. त्यामुळे अधिक वेळ न दवडता सरांचा औपचारिक परिचय संपवतो. धन्यवाद. सर, आजचा आपला विषय आहे उच्च शिक्षणात कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता, त्यावर आपण आपलं भाषण सादर करा. ओके, ठीक आहे. सुरुवातीलाच मी आपल्या शिक्षण क्रांतीचे सर्व पदाधिकारी आणि आपले सर्व तरुण कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो की आपण मोठ्या उत्साहाने आपल्या तरुण प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातलं आजचं हे दुसरं पुष्प आहे ते मला गुंफायचं आहे. आणि माझा विषय आहे उच्च शिक्षणात कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता. पण त्याआधीच विशालने माझा जो एक चांगला परिचय करून दिला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि मित्र हो, आपण सर्व प्राध्यापकच आहोत, मीही प्राध्यापकच होतो. मी जवळजवळ 32 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक होतो, त्यानंतर 5 वर्ष जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू होतो. म्हणजे अशी जवळजवळ 37 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये डायरेक्टली काम केलेलं आहे आणि त्यानंतरही मी शिक्षण क्षेत्राला जवळजवळ वाहून घेतलेलं आहे. माझा उद्देश असा की आपल्या तरुण प्राध्यापक मित्रांना, संस्था चालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जास्तीत जास्त कसं पुढे येता येईल त्यांना, त्याच्याबद्दल त्यांना प्रोत्साहित करणे. आणि याच हेतूने मी माझं कार्य सुरुवातीपासून घेतलेलं आहे. मित्र हो, आपण प्राध्यापकच आहात, त्यामुळे मी पण प्राध्यापक का झालो, प्राध्यापक कसा झालो याबद्दल एक थोडक्यात सांगतो. माझा परिचय आपण करून दिला, विशालने करून दिला, मग त्यात तो एक अकॅडमिक असा परिचय आहे.
पण त्याच्यापेक्षा वेगळं असा की विशालने सांगितलं की माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला आणि खरोखरच 1942 साली माझा जन्म झाला. आमचं गाव अतिशय लहानसं मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर तिकडे भुसावळ पासून जवळजवळ 35 किलोमीटर लांब. तर त्या ठिकाणी फक्त एक मराठी शाळा होती आणि त्या मराठी शाळेमधून मी जेव्हा 7वी पास झालो त्यावेळेस 7वी पास झाल्यानंतरही आपल्याला कल्पना नसेल पण त्यावेळेस 7वी पास झाल्यावरही प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ लगोलगच नोकऱ्या मिळायच्या आणि मी तेव्हा ती वर्नॅक्युलर फायनल वफ्फा म्हणायचे त्याला आणि नंतर 7वीची परीक्षा शाळा घ्यायची अशा त्या दोन्ही परीक्षा मी पास झालो होतो आणि चांगल्या प्रकारे त्याला मला मार्क मिळाले. मी पहिलाच आलो होतो त्यावेळेस आणि त्यामुळे मग आमच्या घरी कोणीही शिकलेलं नव्हतं. मी माझ्या घरातील पहिला पदवीधर म्हणण्यापेक्षा पहिला सुशिक्षित कारण माझे फक्त भाऊ हे 4वीपर्यंत शिकलेले होते. आई वडील कोणीही शिकलेलं नव्हतं पण गावातील काही विद्यार्थी आमच्या बरोबरचे माझे मित्र आणि गावातील काही कार्यकर्ते त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळायचं त्यामुळे मी ती 7वीची परीक्षा पास झालो आणि पहिला आल्यामुळे मग त्यावेळेस जरी मला ती संधी होती प्राथमिक शिक्षक व्हायची तरी मग आमच्या गावातील काही सहकारी आमचे जे होते समाजसेवक ते आणि आमचे शिक्षक शाळेतले त्यांनी मला परत मार्गदर्शन केलं की तू हा शिक्षक होण्यापेक्षा तू हायस्कूलमध्ये जा अजूनही पुढे तुला चांगल्या संधी येतील. त्यामुळे मग मी हायस्कूलमध्ये गेलो. हायस्कूलमध्ये असतानाही मग मी माझं ड्रॉइंग चांगलं होतं आणि मग चित्रकलेच्या मी दोन्ही परीक्षा त्यावेळेस पास झालो होतो. मी 10वीमध्ये असताना मला चित्रकलेची आवड असल्यामुळे मी अशा वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये भाग घेत होतो. तर त्यावेळेला भालोडला एक जिल्हास्तरीय प्रदर्शन भरलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये मी प्रभात फेरीचं एक असे चित्र तिथे सादर केलं होतं आणि त्या मला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यामुळे मी खूपच आनंदित झालो होतो आणि मग मी तेव्हा ठरवलं की आपण एक चित्रकला शिक्षक व्हायचं. म्हणून मी आमच्या चित्रकला शिक्षकांना सांगितलं की मलाही तुमच्यासारखं चित्रकला शिक्षक व्हायचं आहे मित्र. पण तेव्हाही मग ते शिक्षक म्हणले की ठीक आहे तू अजून काही ठरवू नको तू अजून तुझं 11वी झाल्यानंतर मग आपण विचार करू. आणि मग 11वी झाल्यानंतर माझं गणित सायन्सही चांगलं असल्यामुळे ते म्हणले की तू चित्रकला शिक्षक होण्यापेक्षा तू गणित सायन्समध्ये मग BSc वगैरे पदवीधर झाला तर तुला अजूनही चांगल्या संधी मिळतील मग पुढे तू तुझा नंतर विचार कर. त्यामुळे मग मी कॉलेजमध्ये गेलो जळगावला MJ कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. मग MJ कॉलेजमध्येही मी माझं BSc पर्यंतचं शिक्षण केलं आणि BSc पर्यंतचं शिक्षण मी शाळेमध्ये आणि हायस्कूलमध्ये असतानाही मी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला बरेच वेळा मग शेतीची कामं करावी लागायची किंवा स्वयंचं असं एक अर्थार्जनासाठी वेगवेगळी कामं करून मी थोडंसं अर्थसहाय्य मिळवत होतो आणि माझ्या आईवडिलांनाही मदत करत होतो. पण BSc झाल्यानंतर मग तसं अवघडच होतं मला पुढे MSc लगेच प्रवेश घेणं. त्यावेळेसही मी BSc MJ कॉलेजमध्ये दुसरा आलो होतो आणि मला पुणे विद्यापीठामध्ये लगोलगच प्रवेश मिळाला असता तेव्हा रसायनशास्त्राच्या MSc साठी. परंतु ती परिस्थिती चांगली नसल्यामुळे मग मी BSc नंतर कुठेतरी हायस्कूलमध्येच नोकरी करायचा विचार केला आणि त्यावेळेस मी BSc 66 साली BSc परीक्षा जस्ट अपियर झालो होतो आणि मग त्या सुट्ट्यांमध्ये ज्या जाहिराती यायच्या त्या ठिकाणी मी 3 ठिकाणी अर्ज केले होते. एक तळोदा शहाद्याकडे तिकडे, नंतर धुळ्याला साक्रीमध्ये, त्यानंतर भुसावळला, अशा 3 हायस्कूलमध्ये अर्ज केले होते हायस्कूलमधील शिक्षकासाठी. तर त्यातल्या 2 तळोदा आणि साक्रीमध्ये माझी मुलाखत न होतानाच त्यांनी मला डायरेक्टली अपॉइंटमेंट लेटर पाठवले, अपॉइंटेड ॲज टीचर, जॉईन इमिजिएटली. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. म्हटलं ठीक आहे आता हे 2 आपली निवड झालेलीच आहे तर आपण भुसावळ आपल्या जवळ आहे त्यामुळे भुसावळला थोडासा प्रयत्न करू. मग भुसावळलाही मला जेव्हा मुलाखतीचा कॉल आला तेव्हा मी तिथे मुलाखत दिली हायस्कूल शिक्षकासाठी आणि त्या मुलाखतीमध्ये मग माझं चांगलं झालं मुलाखत. आणि मग त्यांनी मला विचारलं की आपण कुठले विषय शिकवणार. मी त्यांना सांगितलं की गणित सायन्स हे माझे विषयच आहेत पण आपल्याला गरज पडली तर मी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अगदीच पाहिजे असेल तर मी चित्रकला पण विषय शिकवू शकेल. त्यामुळे आपण ठरवायचं की काय काय मला शिकवायला आपण देऊ शकाल. मग तो मुलाखत चांगली झाल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला कळवतो 1-10 मिनिटांनी. मग 10 मिनिट मी बाहेर गेलो. मग
ते जे मुलाखत घेणारं पॅनल होतं त्यांनी चर्चा केली आणि मग 10 मिनिटांनी परत मला बोलवलं आणि मला सांगितलं आम्ही तुमची निवड करतो पण एका अटीवर की तुम्ही आजच्या आज इथे जॉईन व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिलं, मी जॉईनही झालो. आणि मग जळगावला आमचे जे रसायनशास्त्राचे प्रोफेसर होते प्रोफेसर नाडकर्णी, मी त्यांना येऊन ही आनंदाची बातमी सांगितली की आता मला 3 ठिकाणच्या अपॉइंटमेंट्स आहेत, त्यामुळे मी आता भुसावळला जॉईन होण्याचा विचार करतोय. ते म्हणले की नाही तू जॉईन हो, तू चांगला शिक्षकही होणार हायस्कूलमध्ये, त्याच्याबद्दल मला खात्री आहे, परंतु तू अजूनही पुढे शिकावं अशी माझी इच्छा आहे. तर मी त्यांना म्हणलो की सर आता मला अवघड आहे कारण माझ्या घरच्यांची परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे मला पुढे पुण्याला राहणं आणि माझी ती फी वगैरे भरणं हे अवघड आहे. ते म्हणले की ठीक आहे, पण मग तू तो हायस्कूलमध्ये शिक्षक होण्यापेक्षा तू जळगावलाच ये आणि डेमॉन्स्ट्रेटर म्हणून आम्ही तुला आपल्या कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटरशिप देऊ, तू इथे थांब, म्हणजे मग त्यानंतर तुला पुढचाही अभ्यास करता येईल आणि मग लगोलग तुझी कंटिन्युटी राहील आणि मग तू पुण्याला जा. त्याप्रमाणे मी जळगावला मग 1 वर्ष डेमॉन्स्ट्रेटरशिप केली, मग पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतरही विशालने सांगितल्याप्रमाणे मग मी 69 तिकडे जॉईन झालो आणि जॉईन झाल्याबरोबर तेव्हा रिसर्च करावा कारण त्यावेळचे माझे जे प्राध्यापक होते पुण्यातले प्रोफेसर नरसिंहन वाडिया वगैरे, ते म्हणले की अरे तुझं बाकीचे विषय चांगले आहे, तुझं एक्सपेरिमेंटल हँड खूप चांगलं आहे, मग तू पुढे संशोधन का नाही करत. मग तरी तोच प्रॉब्लेम की म्हटलं संशोधन केलं तर मला अजून माझ्या घरच्यांनाही सपोर्ट करता येणार नाही कारण तेव्हा स्कॉलरशिप फक्त 250 रुपये महिना होती आणि त्यातनं मला पुण्याला राहून आणि घरी मदत करता येणार नाही, त्यामुळे मला ते नको आहे, मी कुठेतरी हायस्कूल कॉलेजमध्ये नोकरी करतो. ते म्हणले मग तिथे नोकरी करण्यापेक्षा आपण बघू, पुण्यालाच विद्यापीठाच्या त्या रसायनशास्त्र विभागामध्ये डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी असली तर मग ती चांगली कारण तिथे मग निदान 450 रुपये महिना त्यावेळेस असायचा. म्हटलं मग 250 पेक्षा ते 450 मला बरं पडेल आणि मग मला घरी माझ्या आईवडिलांना काही मदत करता येईल. त्यामुळे ते म्हणले की ठीक आहे आपण, मग मला त्यांनी ती डेमॉन्स्ट्रेटरची शिप दिली आणि मी साईड बाय साईड मग माझं संशोधन सुरू केलं. मी 69 मग संशोधन आणि ती नोकरी असं दोन्ही करत 73 मी माझा थेसिसही सबमिट केला PhD आणि मग तेव्हा मला लेक्चररशिपही मग तिथेच मिळाली. पण ती लेक्चररशिप मिळण्यापूर्वी मी PhD थेसिस जेव्हा सबमिट केला होता तेव्हा इंडस्ट्रीमध्ये मग शिबा रिसर्च गाईड मुंबईची किंवा एक मालती केम रिसर्च सेंटर बडोदा, मग तिथे एक सेंट्रॉल नावाची कंपनी होती मुंबईला, त्या कंपन्यांमध्ये ते बरेच वेळा मला त्यांच्याच ऑफर आल्या की आपण आमच्याकडे यावं आणि इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय अटी असतील तुमच्या त्या आम्ही मान्य करू पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉईन करा. पण मित्र मी सांगितल्याप्रमाणे मला ह्या अडचणी आल्या होत्या शिक्षणामध्ये, म्हणजे स्व अर्थार्जन करून शिक्षण घेणं, त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण इंडस्ट्रीमध्ये जाण्यापेक्षा पैसा कमवण्यापेक्षा आपण जर का शिक्षकच झालो तर आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल, प्राध्यापकांना मार्गदर्शन करता येईल आणि आपलं एक वेगळं समाधान मिळेल. म्हणून मी 73 हा शिक्षकी पेशा स्वीकारला आणि मित्र मला खूप आनंद आहे की हा शिक्षकी पेशा स्वीकारल्यामुळे मला पुणे विद्यापीठामध्ये एक चांगलं समाधानाचं शिक्षकाचं जीवन जगता आलं आणि विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करता आलं. पुणे विद्यापीठामध्ये मी असतानाही आम्हाला शनिवारी लेक्चर्स वगैरे नसायची, त्यामुळे मी शनिवार आणि रविवार पुणे विद्यापीठातली जी महाविद्यालयं होती ज्या ठिकाणी MSc रसायनशास्त्राची जी पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर्स होती, म्हणजे मग ती कोपरगाव असेल, नगर, नाशिक, मालेगाव किंवा जळगावमध्ये मग 40 धुळे, अमळनेर, जळगाव, फैजपूर, भुसावळ या ठिकाणी मग सुरुवातीला मी लेक्चर्स द्यायला असे जात होतो आणि मग शनिवार रविवार मी शुक्रवारी रात्री निघून सकाळी या गावांना पोहोचत होतो आणि 2 ठिकाणी लेक्चर घेऊन मग रविवारी रात्री परत जाऊन पुण्याला सोमवारी परत जाऊन मी माझी लेक्चर घेत होतो. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये मग रिफ्रेशर कोर्ससाठी बरेचसे लोक देशाच्या पातळीवरून यायचे, मग ते 89-90 आमच्याकडे ते जे रिफ्रेशर कोर्स होते त्यात महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातून आणि इतर देशातल्या राज्यामधूनही काही प्राध्यापक त्या रिफ्रेशर कोर्सला यायचे आणि त्या रिफ्रेशर कोर्समध्येही मी लेक्चर घेत असल्यामुळे मग माझी लेक्चर्स त्यावेळेस त्या प्राध्यापकांनाही आवडायची, त्यामुळे मी महाराष्ट्रातलं हे जे पुणे विद्यापीठाचं क्षेत्र होतं त्याच्यापेक्षा मग अमरावती विद्यापीठातली मग अमरावती, अकोला, यवतमाळ वगैरे या ठिकाणी किंवा नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नागपूर युनिव्हर्सिटी,
नंतर औरंगाबादला किंवा नांदेडला मुंबई विद्यापीठ आणि ह्या महाराष्ट्रातल्या मग जवळजवळ सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये मग मी जायला लागलो. नंतर पुढे मग इंदूरला देवी अहिल्या युनिव्हर्सिटी किंवा उज्जैन युनिव्हर्सिटी, विक्रम युनिव्हर्सिटी, किंवा आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे मला एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळत होता. ते मित्र आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे काम करतोय असं त्या ठिकाणी आपण आनंद घ्यावा आणि त्याच्यामध्ये आपल्या अडचणी पण आपण त्याच्यावरही आपण चर्चा करत आहोत की आता बऱ्याचशा अडचणी आपल्याला सहन कराव्या लागतात, तोही आपण एक विचार करू. पण मित्र हे जे आहे यात मला खूप समाधान मिळालं आणि त्यामुळे मी हा जो शिक्षकी पेशा आणि त्यानंतरही असं पुणे विद्यापीठामध्ये मग मी मॅनेजमेंट कौन्सिल, सिनेट अकॅडमिक कौन्सिलचा वगैरे मेंबर झालो, तर तोही अगदी शेवटी शेवटी म्हणजे माझ्या वयाची जवळजवळ 52-53 वर्ष झाली त्यानंतर मी त्या ऍक्टिव्हिटीकडे वळलो. त्याच्या आधी मी फक्त शिक्षण क्षेत्र म्हणजे संशोधन आणि शिकवणं एवढ्यामध्येच होतो, पण नंतर मग त्या संधी मिळाल्यामुळे मी तसतसं त्याच्यात गेलो आणि मला पुणे विद्यापीठामध्ये मग खूप चांगलं. मी जवळजवळ 32 वेगवेगळ्या कमिट्यांचा सभासद होतो किंवा तिथे चेअरमन होतो, म्हणून मला विद्यापीठाच्या अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा खूप चांगला त्या ठिकाणी अनुभव आला आणि त्याचा फायदा मला मग जळगावला. मी 5 वर्ष तिथे कुलगुरू होतो 2001-06, त्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे काम करता आलं आणि तेही एक तिथे एक वेगळं असं एक समाधान होतं. ते मित्र हो असं सांगायचं कारण असं की आपल्याला जे दिलेलं काम आहे हे आपण अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जर का केलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश मिळते आणि मग आपोआपच आपली प्रगती होत राहते. त्यामुळे आपल्या अडचणीवर आपण मात करून जीवनामध्ये खूप यशस्वी व्हावं आणि ते यशस्वी होता येते. मित्र नंतर आपण आपल्या या विषयाकडे मी आपल्याला मिळतो हे सांगायचं तात्पर्य होतं की आपणही कुठे न डगमगता आणि अडीअडचणीवर मात करून पुढे जावं हीच माझी अपेक्षा होती. म्हणून मी आपल्याला या माझ्या 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या. उच्च शिक्षणात कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता आपण जे लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तर आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल की आपण कुलगुरूंचं काम काय असतं आणि कुलगुरू हा कुठल्या कुठल्या विद्यापीठामध्ये मग कुलगुरू असतात. तर आपण जर का भारताच्या नॅशनल लेवलवर आपण विचार केला तर आपल्या नॅशनल लेवलवर किती प्रकारची विद्यापीठं आहेत ती वेगवेगळे आपण आहे. त्यात पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी आहे, प्रायव्हेट म्हणजे खाजगी विद्यापीठ आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, तर अशा आणि केंद्रीय विद्यापीठ आहे, सेंट्रल विद्यापीठ. तर ही जी आहे या प्रत्येक ठिकाणी कुलगुरूंचं कार्य जरी आपल्याला वाटत असलं की ते सारखंच आहे पण त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो, तो बदल तो एक बदल त्यांच्या कृतीमध्ये कार्यामध्ये एक असतो आणि त्यांच्या नेचर ऑफ अपॉइंटमेंटमध्ये पण असतो. म्हणजे ती कशी असते, अपॉइंटमेंट कशी होते, याचे वेगवेगळे. आता आपण जर का विचार केला की केंद्रीय विद्यापीठं आहेत तर केंद्रीय विद्यापीठामध्ये अपॉइंटमेंट जी असते तर ती अपॉइंटमेंट आपल्या स्टेट युनिव्हर्सिटी किंवा स्टेट मधल्या युनिव्हर्सिटी ज्या असतात पब्लिक युनिव्हर्सिटी त्याचं जसं राज्यपाल कुलगुरूंची अपॉइंटमेंट करतात तसं केंद्रीय विद्यापीठामध्ये आपले जे राष्ट्रपती असतात त्यांच्यामार्फत ती आपली स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे MHRD होतं आता डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन त्यांच्यामार्फत मग ती जाहिराती वगैरे देऊन ती सिलेक्शन कमिटी तीच असते. एक ती कमिटी नेमलेली सर्च कमिटी नेमलेली असते पण सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ती कमिटी राष्ट्रपतींच्या मार्फत ती नेमली जाते. त्यांचा अध्यक्ष राष्ट्रपतींनी नेमलेला असतो आणि बाकीचे 2 सभासद जे असतात ते त्या केंद्रीय विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल अकॅडमिक कौन्सिलने सुचवलेले ते असतात. तर अशी ती कमिटी असते. आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पण साधारण तसंच की गव्हर्नर अपॉइंट करतो आपल्या त्या सर्च कमिटीचा चेअरमन आणि 1-2 लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत आता तर ते आपल्या विद्यापीठाचं अकॅडमिक कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिल हे सजेस्ट करत असतं आणि एक आपला एज्युकेशन सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा त्यांच्या समकक्ष असं गव्हर्नमेंटने नेमलेले व्यक्ती असे ते असतात. तर प्रश्न असा की ही जी आहे अपॉइंटमेंट तर ही झाली स्टेट युनिव्हर्सिटी, पब्लिक युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी. जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 स्वयंअर्थसहाय्य म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेले आहे आणि त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या मग कुलगुरूंची अपॉइंटमेंट म्हणजे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जे मॅनेजमेंट रन करतं त्यांचा जो अध्यक्ष असतो तो आणि मग अजून इतर 2 लोक तसंच त्यांच्या त्या मॅनेजमेंट कौन्सिल अकॅडमिक कौन्सिलने नेमलेले हे ते सर्च कमिटी निवडतात आणि त्याच्यामार्फतच मग ती नेमणूक त्याच्यात केली असते.
आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, तर 1994 पूर्वी आपल्याकडे एक कॉमन ऍक्ट नव्हता, त्यामुळे प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा होता. पण त्यापूर्वी आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरू नेमले जायचे त्यांची टेन्युअर हे 3 वर्षाचं असायचं. 94 कायदा आला, त्याच्यापासून मग ते 5 वर्षाचं करण्यात आलं आणि आतापर्यंतही ते 5 वर्षाचंच वगैरे आहे. आपला नवीन कायदा आपला 2016 1 मार्च 2017 इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे, त्यातही ती 5 वर्षाचं. पण इथेही तसंच ती एक सर्च कमिटी जाहिराती देऊन मग ते अर्ज मागवतात आणि हे जे करतात ते हे आहे. तर पूर्वीचं महाराष्ट्रामध्ये जे 3 वर्षाचा कुलगुरूंचा टेन्युअर असायचं, तर ते 3 वर्षाच्या काळामध्ये कुलगुरूंना खूप चांगलं असं काही काम करता येत नव्हतं. त्याचं कारण असं की कुलगुरू हा एक तर प्राचार्य किंवा एक प्रोफेसर त्या क्षेत्रामधील असायचा, आणि एकदा त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर कार्यकाळ हा 3 वर्षाचा. पण ते प्राध्यापक किंवा प्राचार्य असल्यामुळे त्यांना परत त्या विद्यापीठाची सिस्टीम आणि बाकीचं समजून घेण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये साधारण 6-7 महिने असे निघून जायचे. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये काही खूप असं आउटपुट जास्त दिसत नव्हतं, पण दुसऱ्या वर्षी मग ते बऱ्यापैकी आउटपुट दिसायचं. म्हणजे त्यांनी 3 वर्षामध्ये काय काय करायचं हे जर का प्लॅनिंग केलं तर ते दुसऱ्या वर्षापर्यंत बऱ्यापैकी व्हायचं, 3र्या वर्षाचे 5-6 महिने चांगलं व्हायचं, आणि मग 3र्या वर्षाचे जे शेवटचे 6 महिने असायचे तर त्यावेळेस आपल्याला कल्पना असेल की बऱ्याच वेळा मग काही लोकांना कुलगुरू आवडतो किंवा आवडत नसेल, तर मग वेगवेगळे मग काही त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या विरोधामध्ये काही ॲजिटेशन्स वगैरे व्हायची. म्हणजे मग ती सेकंड टर्म शक्यतो काही वेळा मिळत नव्हती, काही लोकांना मग सेकंड टर्म मिळायची, तिसरी पण टर्म मिळायची. पण ते तसं व्हायला नको, 3 वर्षाचा कार्यकाळ हा फार कमी असायचा. म्हणून महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी आपला तो 94 जो आहे त्यापासून तो 5 वर्षाचा करण्यात आला, आणि 5 वर्षाचा हा सफिशियंट साइजेबल काम आहे. त्यामुळे कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता याच्याकडे आपण जर का बसलं तर या 5 वर्षाच्या काळामध्ये कुलगुरूंना चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करता येतं. म्हणजे जरी पहिले 5-6 महिने ते समजून घेण्यामध्ये गेले तरी एक पुढची 3 वर्ष कमीत कमी फार चांगली मिळतात, 3-3.5 वर्ष म्हणजे त्या काळामध्ये खूप चांगलं काम. तर आता कुलगुरूंना काय काय कामं किंवा काय करायचं, त्यांचं प्लॅनिंग काय असतं, तर आता आपल्याकडे ऍक्ट असतो, स्टॅट्यूट्स असतात, ऑर्डिनन्सेस असतात, रूल्स आणि रेग्युलेशन, तर हे सगळे विचारात घेऊन कुलगुरूंनाही त्याच्याप्रमाणे काही स्टेप्स घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणेच आपल्याला एक कार्य करायचं असतं. तर आता कुलगुरूंना कुठलं क्षेत्र आहे, तर आता कुलगुरू म्हणजे मग विद्यापीठ डिपार्टमेंट्स असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 ही सार्वजनिक विद्यापीठं आहे, त्यानंतर मग आपलं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे किंवा ओपन युनिव्हर्सिटी आहे, लोणेऱ्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, आणि 4 अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. पण नॉन अग्रिकल्चरल ह्या ज्या 11 विद्यापीठं आहेत, या 11 विद्यापीठांमध्ये त्या कुलगुरूंना ते जे कार्यकाळ त्यांचा असतो त्या 5 वर्षामध्ये त्यांना फक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागापुरतंच लक्ष केंद्रित करून चालत नाही, पण त्यांच्याशी ते जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहे त्यांचाही विचार त्यांना करावा लागतो. म्हणजे त्यांनी जर का एक संशोधनासाठी केलं, म्हणजे एक रिसर्च स्कीम्स असतील किंवा रिसर्चसाठी लागणारं जे अर्थसहाय्य असेल ते कसं जनरेट करायचं, तर हे विद्यापीठ प्राध्यापकांना जसं महत्वाचं आहे तसं महाविद्यालयातील प्राध्यापकांना कुठले असे एक ॲव्हेन्यूज आहे की त्यांनी संशोधनासाठी काय करावं, तसं त्याच प्रकारे म्हणजे हे क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी त्यांना एक प्लॅनिंग जे करावं लागतं, तर ते प्लॅनिंग मग जे नॅकचे 7 क्रायटेरिया आहे साधारण त्याच्या प्रकारेच असतं. आपण सुरुवातीचं जर का बघितलं असेल तर ते करिक्युलर आस्पेक्ट, म्हणजे मग आपण सुरुवातीला कोर्सेस कुठले असायला पाहिजे. आता आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि बाकीचा हा विचार केला तर जास्त भर आता ते स्किल ओरिएंटेड कोर्सेस असतील त्याच्या प्रकारे, कारण आपले हे जे बाकीचे कोर्सेस जे असतात महाविद्यालयांमधले म्हणजे नॉन प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये, तर त्या कोर्सेसमध्ये असं स्किल डेव्हलपमेंटचे खूप कोर्सेस नसतात. पण UGCने मध्ये मग ॲडॉन कोर्सेस सुरू केलं होतं, तर तसं कुलगुरूंनी मग एक प्लॅनिंग करावं की आपल्या या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठाच्या या डिपार्टमेंटमध्ये कुठले कुठले कोर्स आहे, ॲडॉन कोर्सेस असतील किंवा सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा वगैरे कशा प्रकारचं, ते हे प्लॅनिंग त्यांना विद्यापीठ विभाग आणि महाविद्यालयांमध्ये ह्या दोन्ही ठिकाणी एक करावं लागतं. आणि त्यात हे करण्यासाठी
त्यांना मग सर्वांना एक विश्वासात घ्यावं लागतं आणि तो विश्वासात घेण्यासाठी मग कुलगुरूंना मग त्यांच्या त्या मॅनेजमेंट कौन्सिल, अकॅडमिक कौन्सिल किंवा सिनेटचे सदस्य असतील यांच्या मार्फत प्राध्यापकांशी आणि त्यातल्या ते जी कॉलेजेस जी रन करतात त्या मॅनेजमेंट बरोबर त्यांनाही विश्वासात घेऊन काही गोष्टी अशा प्लॅन कराव्या लागतात की आपल्या महाविद्यालयामध्ये आपण कुठल्या प्रकारचे कोर्सेस आपण करू शकू आणि मग तशा प्रकारचे ते कोर्सेस आपण विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिल मार्फत आपण ते करतो आणि त्यांना आपण देतो. तर हा जो आपण ह्या सगळ्या क्रायटेरियाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या गोष्टी अशा कोण करतो, तर त्यात आपण स्टेक होल्डर्स म्हणतो. या विद्यापीठाचे या गुणवत्तेला किंवा विद्यापीठाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पार पाडायला स्टेक होल्डर्स, मग कुठले कुठले स्टेक होल्डर, तर पहिलं आपण बघू की आपले विद्यार्थी आहे, दुसरे आपले प्राध्यापक आहे, नंतर हेड्स ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे मग प्राचार्य असतील किंवा डायरेक्टर्स असतील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन विद्यापीठामध्ये, मग ते विभाग प्रमुख आहेत, मग त्याच्यानंतर मुख्य म्हणजे विद्यापीठामध्ये व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, आणि कॉलेजेसमध्ये आपण प्राचार्य आणि डायरेक्टरचे बघितलं की हे जे स्टेक होल्डर, त्याच्यानंतर पालक, पालकांनाही आपल्याला विश्वास घ्यावं लागते आणि पुढे आपले हे विद्यार्थी आहे तर यांना पुढे त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे काय स्कोप आहे, मग त्याच्यासाठी आपल्या ज्या इंडस्ट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये यांना कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यांच्याबरोबरही त्यांना आपल्या कोलॅबोरेशन्स वगैरे कराव्या लागतात. तर या कोलॅबोरेशन्स करण्यासाठी मग आपल्या विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने आणि कुलगुरूंनी त्याच्यासाठी एक चांगलं प्लॅनिंग करावं लागतं आणि या ज्या संस्था असतात की त्यांच्याबरोबर आपण कोलॅबोरेशन करायचं तर ते कशासाठी की आपल्या विद्यार्थ्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज वाढवण्यासाठी. तर त्या जॉब अपॉर्च्युनिटीज आपण जेव्हा वाढवायचा विचार करतो तर आपण आपलं जे सिलेबस आहे तर आपण सिलेबस कोण करते, कोण ठरवते, तर आपण बघितलं की आपल्याला UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन त्याच्या गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहे आणि त्याचं एक मॉडेल सिलेबस देशाच्या पातळीवर त्यांनी प्रत्येक विषयाचं एक केलेलं आहे. हे नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी, प्रोफेशनल कोर्सेससाठी मग इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी किंवा मॅनेजमेंट यासाठी AICTE ते ठरवतं किंवा एज्युकेशनसाठी ती NCTE वगैरे, तर यांनी हे जे ठरवलेले असते त्याच्याप्रमाणे आणि त्यात फ्लेक्झिबिलिटी असते. 20% आपण विद्यापीठांना त्याच्यामध्ये एक सवलत असते की मग त्यांनी त्यांचे ते कोर्सेसमध्ये 20% थोडी फ्लेक्झिबिलिटी, मग त्याच्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगवेगळे कोर्सेस आपण त्याच्या मध्ये करू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांना एक ऑप्शन देतो की तो कुठलंही, म्हणजे मग त्या विद्यार्थ्यांना एक 5 ऑप्शन आपण ठेवले तर विद्यार्थ्यांना त्याच्या सोयीप्रमाणे. सांगायचं कारण असं की हे जेव्हा कोर्सेस आपण तयार करतो ते सिलेबस तयार करताना पहिल्यांदा आपण डिग्री कोर्स असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स असेल तर तो आता आपल्या देशाच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर किंवा आपल्या रिजनच्या पातळीवर कुठल्या कोर्सेसची गरज आहे हे कुलगुरूंना त्यांच्या अकॅडमिक कौन्सिल पुढे मांडून ठराव करून त्याच्यामध्ये एक नवीन कोर्स असेल तर तो नवीन कोर्सची निवड करताना एकच त्याच्यामध्ये काळजी घ्यायची असते की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या तो Section 22 मध्ये ती पदवी असायला पाहिजे. ती पदवी असली की मग आपल्याला त्याला इतर ज्ञान जे आहे ते आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपलं BA, BSc, BCOM ह्या पदवी असतात, तर आता BSc म्हणजे ढोबळमानाने पूर्वी आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झुलॉजी वगैरे हे असायचं, पण नंतर मग त्यात कॉम्प्युटर सायन्स आलं, एन्व्हायरॉन्मेंट सायन्स आलं, मायक्रोबायोलॉजी आलं, बायोटेक्नॉलॉजी वगैरे आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलं, ह्या ज्या आल्या ह्या अशा नंतर, पण ती बेसिक डिग्री म्हणजे BSc असते. तर BSc आणि ह्या बाकीच्या डिग्री, त्यामुळे UGC म्हणणं असे की ती बेसिक डिग्री तुम्ही ती ठेवा आणि बाकीचं आता तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे गरजेचं असेल ते कुलगुरूंना त्या प्रकारे मग ते प्लॅनिंग करावं लागतं आणि अकॅडमिक कौन्सिलमधून पास करून हे विषय मग महाविद्यालयांमध्ये देतो आणि मग महाविद्यालयांमध्ये ते विषय मग त्यांचं काम फक्त की ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं करावं लागतं. तर आता इथपर्यंत जरी आपण बघितलं की पहिलं सिलेक्शन ऑफ कोर्सेस विच आर जॉब ओरिएंटेड किंवा आता कशाची गरज आहे अशा प्रकारे ते आयडेंटिफिकेशन करणं, दुसरं त्याचं ते सिलेबस जे आहे ते चांगल्या प्रकारे तयार करणं. आता हे जे तयार करत असताना मग त्याला आपण म्हणतो की ते फीडबॅक मेकॅनिझम, ते फीडबॅक मेकॅनिझम म्हणून ती एक वेल डेव्हलप सिस्टीम असेल, मग आपल्या IQAC मार्फत असेल, महाविद्यालयांचं IQAC, विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचं IQAC,
यांनी मग त्या सूचना करायच्या, मग ते बोर्ड ऑफ स्टडीज, मग त्यांची ती सब कमिटी वगैरे नेमून या प्रकारचं ते सिलेबस ते तयार करतात. आणि मग नंतर आपण म्हणलो की हे जे आहे फीडबॅक हे कोणाकोणाकडून, तर आतापर्यंत असं होतं की या सगळ्या स्टेक होल्डर्सकडून, म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा, प्राध्यापकांच्याकडूनही घ्यायचा, कारण एखाद्या कोर्सला 40 lectures असतील तर त्या लेक्चरसाठी आपण जो सिलेबस अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो खरंच 40 lectures शिकवून होतो का तो जास्त आहे, जास्त असेल तर तो थोडासा कमी करणं, किंवा कमी वाटत असेल तर अजून जास्त त्याच्यामध्ये ॲड करणं, किंवा एखादा इरिलेव्हंट वाटत असेल तर या सूचना विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या, आणि तो सिलेबस आता आपण म्हणलो की तो जॉब ओरिएंटेड असायला पाहिजे, इंडस्ट्रीजला कशाची गरज आहे हे जर का आपण ठरवायचं असेल तर मग ते आपल्या जवळपासच्या ज्या इंडस्ट्रीज असतील त्यांच्याबरोबरही मग आपण त्यांच्या सूचना की नाही नाही आम्हाला हा कोर्स डेव्हलप करायचा आहे, आपल्याला काही सूचना असतील तर त्या आपण कळवाव्या, म्हणजे त्या प्रकारे आपल्याला घेता येईल. आणि दुसरी एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये आहे त्याच्यामध्ये कोऑप्शनची सोय आहे, त्यामुळे आपण हे एक्सपर्ट इंडस्ट्रीमधले किंवा इतर नॅशनल इन्स्टिट्यूटमधले ते कोऑप करू शकतो आणि मग त्याच्यामधून त्यांच्या सूचनांचा आपण विचार करू शकतो आणि त्या घेतल्या तर आपल्याला मग हे ऑप्शनल कोर्सेस मी जे म्हणलो 20% त्यात ते कोर्सेस घालता येतात आणि ते करता येत. तर मित्र हो, पहिलं हे कोर्सेसची निवड, अभ्यासक्रमांची निवड, डिग्रीची निवड आणि हे जे सिलेबस तयार करण्याची प्रक्रिया ही, आणि याच्या पुढच्याही ज्या नॅकमधल्या ज्या साथी क्रायटेरिया आहे त्यात जर का आपण बघितलं ढोबळमानाने तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली ही विद्यापीठाचं हे जे क्षेत्र आहे आणि आपण बघितलं की हे कशासाठी आहे तर प्रत्येक जण म्हणतो की आमच्या या विद्यापीठाचं जे आहे हे विद्यार्थी केंद्रित आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही तशा करतो आणि घेतो. तर हा एक भाग झाला प्लॅनिंगचा, पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करतो तर ते आपले टीचर्स करतात, त्यामुळे आपण कोर्सेसचं आयडेंटिफिकेशन हे आपले प्राध्यापकच करतात, सिलेबस तयार करण्याचं काम प्राध्यापकच करतात. हे प्राध्यापक म्हणजे मग कसं की आपल्या त्या लोकशाही मार्गाच्या सारखी प्रक्रिया आहे, तर आपलं बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये आपण आपले प्राध्यापकच त्या आपले काही मित्रांना आपण बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये निवडून देतो आणि मग ते बोर्ड ऑफ स्टडीज एक सब कमिटी वगैरे तयार करते, मग ते जिल्हानिहाय वेगवेगळ्या बैठका घेऊन हे सिलेबस तयार करतो. तर हे सिलेबस चांगल्या प्रकारे होत आहे का नाही हे करून घेणं, मग हे परत आपले प्राध्यापक मित्र हे जे आहे. आणि आपले विद्यापीठांची मी जे सांगितलं की हे 5-7 प्रकारची विद्यापीठ आहे, कारण ते दरवर्षी त्यांची संख्या खूप वाढत जात आहे. आपण प्रायव्हेट विद्यापीठांचा विचार केला तर ते 17-18 आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण बघितलं तर देशामध्ये 305 प्रायव्हेट विद्यापीठं होती, पण 18-19 एकदम त्याच्यामध्ये जवळजवळ 80 वाढ झाली आणि ती 385 झाली. स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी ज्या आहे आपल्या त्या जवळजवळ 395 आहे, म्हणजे त्या 993 पैकी ह्या सगळ्या अशा आहे. याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी 48 आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी 125 आहे. तर ह्या वेगवेगळ्या ज्या आहे ह्या प्रत्येकाने ह्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे प्राध्यापक म्हणजे त्यांच्यावरच ती जबाबदारी आहे आणि ते करतात. तर आता हे तयार करण्याचं काम ते आपण करत असतो. पुढचं असं किंवा क्वालिटी मेंटेन कशी करायची किंवा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन्स्टिट्यूशनची, मग ती महाविद्यालयाची असो किंवा हे असो, तर महाविद्यालयांना किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेला अर्थसहाय्य किंवा ग्रँट्स अनुदान हे कुठून मिळते हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग कुलगुरूंची भूमिका अशी असते की ही जी महाविद्यालय आहे आपण म्हणतो त्यांना ऍफिलिएटेड, तर आपली ही जी 993 विद्यापीठ आहे देशाच्या पातळीवर त्यातली 298 म्हणजे आता खरं 300 विद्यापीठं जी आहे ती ऍफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे ती विद्यापीठं वेगवेगळ्या महाविद्यालयांना ऍफिलिएट करू शकतात किंवा ते करतात. इतर सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा बाकीच्या त्यांना ऍफिलिएटिंग प्रोसिजर अशी नाही आहे आणि त्यांना ते ऍफिलिएट करता येत नाही. त्यामुळे ही जी आहे तर तो आपण विचार केला की आता विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना जर का चांगले कोर्सेस आणि संशोधनामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल तर ते अर्थसहाय्य ते कुठून मिळेल, तर त्याच्यासाठीही कुलगुरूंनी मग अकॅडमिक कौन्सिलमध्ये एक वेगवेगळ्या आता आपली ही जी ऍफिलिएटिंग सिस्टीम मी म्हणलो तर हे ऍफिलिएशनसाठी आपले ते नाम ठरलेले आहे. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टमध्ये सेक्शन 107-117 हे वेगवेगळे त्याच्या प्रोसिजर्स आपण दिलेले आहे 107 मग त्याच्यामध्ये तो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे की आपल्या विद्यापीठानं आपल्या या जेवढे जिल्हे त्या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असतील
त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची महाविद्यालय आहे आणि अजून नवीन कुठल्या महाविद्यालयांची त्यांना गरज आहे हे पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये पुढील 5 वर्षाचा प्लॅन तो तयार करून आपल्या गव्हर्नमेंटकडून तो मान्य करावा लागतो आणि तो झाला की मग त्याच्या प्रकारे आपल्याला नवीन महाविद्यालयाची प्रपोजल दरवर्षी तिकडे येतात. तर ही जी ॲफिलिएटेड महाविद्यालय आहे आता यांना प्रत्येकाला ग्रँट मिळते का तर नाही. आता आपण बघितलं असेल की 1990 पासून आपल्याकडे ती सेल्फ फायनान्स महाविद्यालय वगैरे म्हणजे विना अनुदानित महाविद्यालयाची सुरुवात झाली. प्रोफेशनल महाविद्यालयांचा विचार केला आपण तर ती 1982 सालापासून आपल्याकडे प्रोफेशनल कॉलेजेस विना अनुदानित तत्वावर ती सुरू झाली. इंजिनिअरिंग मग त्याच्यानंतर मॅनेजमेंट वगैरे आणि आता त्याची संख्या अशी खूप वाढलेली आहे. तर ही जी वेगवेगळ्या प्रकारची महाविद्यालय आहे म्हणजे ही देशाच्या पातळीवर जवळजवळ 45,000 किंवा आता 55,000 ती संख्या गेलेली आहे. तर ही जी महाविद्यालय आहे त्यातली जवळजवळ 78% महाविद्यालय ही जी आहे ही प्रायव्हेट मॅनेजमेंटने चालवलेली आहे. म्हणजे त्यातली 12% फक्त गव्हर्नमेंटची महाविद्यालय आहे पण ही इतर जी आहे या 78 पैकी 65% ही विना अनुदानित आहे आणि त्यातली फक्त 13% जी आहे ती ग्रँट इन एड महाविद्यालय आहे. त्यामुळे प्रश्न असा की इतर महाविद्यालयांनी हे लागणारं अर्थसहाय्य कुठून मिळवायचं त्यामुळे त्या महाविद्यालयांनी खूप अडचणी येतात आणि आपण बघतो की मग तिथले प्राध्यापक आणि बाकीच्यांनाही मग बऱ्याचशा अडचणींना एक सामोरं जावं लागतं. तर मित्र ही जी महाविद्यालय आहे किंवा ही बाकीची जी राहिलेली आहे विना अनुदानित किंवा त्याच्यामध्ये मग काही पार्शली म्हणजे सुरुवातीला 25% होतं मग 50% मग ती अनुदान तत्वावर जी आलेली आहे ती त्यांना गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळते. अनुदान म्हणजे आपल्याला फक्त ती सॅलरी ती ग्रँट मिळते म्हणजे वेतन अनुदान फक्त मिळते पण ते नॉन सॅलरी ग्रँट वगैरे पूर्वी निदान 5-10% असायचं पण तीही आता काही मिळत नाही. तर हे जे प्रॉब्लेम आहे पण कुठल्या महाविद्यालयांना अनुदान मिळते तर ते जी महाविद्यालय आहे त्यांना UGC कडून 2F आणि 12B एस्पेशली 12B जर का मिळालं असेल तर ते दीज कॉलेजेस दे बिकम एलिजिबल टू रिसीव ग्रँट फ्रॉम UGC आणि मग बाकीच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज कडून. म्हणून कुलगुरूंची एक भूमिका अशी असायला पाहिजे की आपली ही जी महाविद्यालय आहे त्याच्यासाठी त्यांना कायम संलग्नीकरण देण्यासाठीचे जे आपले नॉर्म्स असतात ते आपण अकॅडमी कौन्सिलमधून पास करून ते जे नॉर्म्स असतील तर ते नॉर्म्स एकदा झाले की आपली जी महाविद्यालय आहे ते जास्तीत जास्त महाविद्यालयांकडून ती प्रपोजल घेऊन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडे पाठवणं आणि त्यांना ते 12B मध्ये कसे येतील हे बघणं हे एक चांगलं त्यांच्याकडे त्यांना प्लॅनिंग करता येतं. म्हणजे 5 वर्षामध्ये ती जास्तीत जास्त झाली तर महाविद्यालयांना ती ग्रँट मिळू शकते. पण याच्यासाठी आपल्या प्राध्यापकांना ही जी प्रपोजल करायची ती प्राध्यापकांना त्याच्यासाठी ती करावी लागतात आणि ही झालं म्हणजे त्याच्यामुळे त्या ग्रँट मिळाल्या की मग बाकी तर आपल्याला करता येते. त्यामुळे हा झाला आपल्या सिलेबसपर्यंतचा. पुढचं प्लॅनिंग कुलगुरूंना जे करावं लागतं की त्याच्यामध्ये आता या टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन म्हणजे आपल्या शिक्षणाच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहे. पूर्वी चॉक अँड टॉक असायचं की ठीक आहे म्हणजे त्याला इंटरॅक्टिव्ह मेथड आपण म्हणायचो आणि ते इंटरॅक्टिव्ह मेथड मग प्राध्यापक चांगल्या प्रकारे ते विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करून ते पोर्शन तसा पूर्ण करायचे. गरजेनुसार त्यांना काही एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे घ्यावी लागली तर हे पण याचं प्लॅनिंग ही महाविद्यालय बरोबर करताय का नाही आणि त्याच्यासाठी मग कुलगुरूंचं आणि हे अकॅडमिक कौन्सिलच्या थ्रू मग ती कमिटी नेमल्या जायच्या की महाविद्यालयांमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत का नाही. तिथे टीचिंग व्यवस्थित होते का नाही. महाविद्यालयांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्यांच्या त्यांना परमनंट ग्रँट शिस्वर दिलं असेल ते किंवा कायम तत्वावर असेल तर त्यामुळे ही जी संलग्न महाविद्यालय आहे टेम्पररी ॲफिलिएटेड किंवा परमनंटली ॲफिलिएटेड तर त्याच्यासाठी त्या LIC कमिटी लोकल इन्क्वायरी कमिटी तर त्याची पण स्थापना हे अकॅडमिक कौन्सिल पुढे मग कमिट्या तयार केल्या जातात. त्या कमिट्या महाविद्यालयांना भेटी देऊन पण या कमिट्यांमध्ये कोण असते मित्र होते परत आपले प्राध्यापक. म्हणून प्रश्न असा आहे की आपण बरेच वेळा असं म्हणतो की खूप महाविद्यालयांमध्ये मग चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तिथे टीचिंग व्यवस्थित होत नाही आहे आणि मग काही वेळा आपण असंही विचार करतो की हे असं जरी असलं तरी एका महाविद्यालयामध्ये नॅकची ग्रेड ही चांगल्या प्रकारे येते आणि दुसरीकडे कमी आहे पण त्याची कारणं काय हे पण याचाही आपण विचार करायला पाहिजे की त्या ठिकाणी सारखी आपल्याला दोन महाविद्यालयं वाटत असली किंवा एखाद वेळेस आपल्याला वाटते की ए महाविद्यालय हे बी पेक्षा खूप चांगलं आहे पण तरी बीला चांगल्या प्रकारची ग्रेड मिळाली CGPA चांगला आहे पण एला नाही मिळाली. तर मित्र याचं कारण असं असतं की त्या बी महाविद्यालयाने मग त्यांचा तो सेल्फ स्टडी रिपोर्ट कसा तयार केलेला आहे
त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन कसं तयार केलं आहे याच्यावरही या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे ती ग्रेड त्याच्यावर अवलंबून असते. आपण आपला प्राध्यापक म्हणून जर का विचार केला तर आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो मग आपण कुठलंही घ्या, आपण अंडर ग्रॅज्युएटला शिकवत असलो मग ते एफ वाय एस वाय टी वाय बी ए बी एस सी बी कॉम असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचं असेल तर मग फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर मास्टर्स कोर्स असेल त्याला आपण शिकवतो. आणि त्या विद्यार्थ्यांना आपण वर्षभर शिकवत असतो, म्हणजे सेमिस्टर सिस्टीमचा विचार केला किंवा नाही केला वर्षभर शिकवत असतो. किंवा हे जे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी मग त्यांना आपण 3 वर्ष शिकवतो, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपण जवळून बघत असतो. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 2 वर्ष त्या विद्यार्थ्यांना आपण जवळून बघत असतो आणि ते बघत असताना मग नॅचरली म्हणजे आपल्या क्लासमध्ये जर काही 50 विद्यार्थी असतील तर मग आपलं मत असं एक तयार होतं की नाही हे 5 विद्यार्थी जे आहे हे 5 विद्यार्थ्यांना डेफिनेटली डिस्टिंक्शन तर एक मिळायलाच पाहिजे. पण आपण जेव्हा तो रिझल्ट बघतो तर काही वेळा त्या 5 पैकी 3 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळते, दोघांना मिळत नाही. आणि त्याचं कारण असं की मग त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये त्यावेळचा त्यांचा परफॉर्मन्स कसा होता किंवा प्रॅक्टिकलमध्ये त्यांची मुलाखत कशी झाली याही गोष्टी मग त्याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात आणि त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स थोडा खाली येतो. सांगायचं कारण असं की आपण जेव्हा तो नॅक बरोबर तुलना करत होतो इथेही तसंच झालं ते की आपल्याला 5 विद्यार्थी अपेक्षित होते की डिस्टिंक्शनमध्ये यायचे पण 3च आले, 2 आले नाही. हा तर आपला अनुभव आहे. त्यामुळे ते नॅकमधले पण असे हे जे वेगवेगळे लोक असतात आणि आपले त्याच्यामधले जे प्राध्यापक तिथे येतात त्या सर्च कमिटीमध्ये किंवा त्या पीअर टीममध्ये तर तेही काही त्यांना त्या कॉलेजविषयी काही आकस आहे किंवा काय अशातला काही भाग नसतो. पण त्या दृष्टीने हे आपला मात्र समज होतो की एका कॉलेजला वर अन्याय झाला आणि दुसऱ्याकडे त्यांना एक न्याय मिळाला. मित्र हो असं होत नाही. रिसर्चच्या बाबतीत आपण जर का विचार केला की आता रिसर्च तर मग आपण म्हणलो की हा रिसर्चसाठी काय काय असते तर बरेच वेळा असं असते की आता रिसर्च हे महाविद्यालयामध्ये खरोखर बरेच वेळा अवघड असतं कारण तिथे ते ग्रँट तसे मिळत नाही. पण ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी निदान त्या विद्यार्थ्यांना मग पुढे संधी मिळावी म्हणून आपण त्यांना एक रिसर्च सेंटर पण विद्यापीठ देतं आणि ते करावं. तर आता रिसर्च सुरू करताना आपल्या ठिकाणी त्या प्राध्यापकांनी आधी निदान बघावं की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्या प्रकारचं अवेलेबल आहे, आपल्याकडे इक्विपमेंट्स अशी कुठली आहे की जी आपल्याला बी एस सी आणि एम एस सी साठी किंवा मास्टरच्या कोर्ससाठी वापरता येण्यासारखी असतात तर ती जी आहे त्यातलीच केमिकल त्यातलीच इक्विपमेंट्स ही वापरून आपल्याला असा लहान टॉपिक काही घेता येईल का. मग तो टॉपिक आपण एक प्रोजेक्टसाठी निदान आपल्या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना द्यावा. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला स्कोप असतो की त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एक प्रोजेक्ट वर्क द्यायचं तर ते प्रोजेक्ट वर्कही देताना आपण ते प्रोजेक्ट वर्क ज्या विषयामध्ये देतो मग नंतर तो विद्यार्थी त्याच्यावर त्याचा लिटरेचर सर्वे करतो, प्राध्यापकही लिटरेचर सर्वे करतो आणि मग आपण बघतो की या विषयामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालेलं आहे आणि मग आपण बघतो की आपल्याकडे काय काय अव्हेलेबल आहे त्याच्याप्रमाणे आपण एक असं सिम्पल टॉपिक जर का घेतला तर त्याच्यावरही एक चांगल्या प्रकारे आपल्याला संशोधनाची निदान सुरुवात करता येते. आणि ती सुरुवात मी का म्हणतोय की कारण ही सुरुवात झाल्याशिवाय तुम्हाला चांगल्या प्रकारच्या ग्रँट ह्या फंडिंग एजन्सीजकडून मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीला निदान आपण विद्यापीठाच्या पातळीवर आता महाराष्ट्रातले जवळजवळ सर्वच विद्यापीठामध्ये एक त्या रिसर्च ग्रँट विद्यापीठ देत असते. काही ठिकाणी त्या 30,000 50,000 वगैरे आहे. पुणे विद्यापीठामध्ये आपल्याकडे चांगल्या प्रकारे म्हणजे 3 लाखापासून 15 लाखापर्यंत इंडिव्हिज्युअल प्राध्यापकांनाही आपल्याला ते संशोधनासाठी ग्रँट्स आपल्या विद्यापीठाकडून मिळू शकते. तर मित्रो हे जे आहे ह्या ग्रँट्स आपण घेऊन थोडंफार आपण संशोधन केलं तर मग आपला थोडाफार तरी एक बेस असा पक्का होतो आणि मग आपण युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा आता रुसा आहे किंवा सी एस आय आर आहे डीबीटी आहे डीएसटी आहे याच्याकडे काही प्रपोजल पाठवली तर मग त्यांनी मग तुम्हाला रिसर्चचं नॉलेज आहे का तर हो आमचं असं असं आहे आम्ही इथपर्यंत केलेलं आहे आणि मग आपण मग आपलं व्हरायझन थोडं ब्रॉडर होत जातं की मग तो विषय केल्यामुळे आणि आपलं संशोधन चालू असताना मग आपल्याला एक उत्साह येतो आणि मग आपल्या प्राध्यापकांनाही असं वाटतं की ठीक आहे मग आपण हे जे काम केलेलं आहे हे कुठेतरी आपण एक प्रेझेंट करावं. मग ते प्राध्यापक वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये मग सेमिनार वर्कशॉप्समध्ये असतील किंवा कॉन्फरन्समध्ये मग ते जाऊन आपले प्रेझेंट पेपर प्रेझेंट करतात आणि हे पेपर प्रेझेंट करताना आतापर्यंत म्हणजे 12व्या प्लॅनपर्यंत युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडून त्याला अनुदान मिळायचं म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ टीचर्स इन कॉन्फरन्सेस ते
पूर्ण ट्रॅव्हल ग्रँट वगैरे द्यायचे. इव्हन भारतामध्ये नाही तर परदेशामध्येही ते ट्रॅव्हल ग्रँट वगैरे मिळत असायचे. पण आता त्या रुसाकडून त्याचे ग्रँट थोड्या कमी झालेले आहे, पण तरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे किंवा विद्यापीठाकडून. तर ही जी संधी मग आता, कारण की नॅकला पण ते उपयोगाला येते की तुमच्या महाविद्यालयाने आतापर्यंत किती कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केल्या, सेमिनार वर्कशॉप वगैरे किती केले, किंवा तुमचे प्राध्यापक ते किती सेमिनार वर्कशॉप मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, तर हे त्याला उपयोगाला येतं. आणि जेव्हा आपण त्या कॉन्फरन्समध्ये आपला प्राध्यापक एखादा पेपर प्रेझेंट करतो, तर तो पेपर प्रेझेंट करताना मग तो 10 मिनिटाचा असेल, 20 मिनिटाचा असेल, पण तेव्हा ती जी इंटरॅक्शन होते आणि त्यात काही लोकांचे मग प्रश्न येतात की हे कसं केलं, काय काय केलं किंवा असेल, पण त्यातले जे चांगले बाहेरचे जे एक्सपर्ट्स असतात त्या चांगल्या सूचना पण करतात की हे चांगलं काम आहे, तुम्ही अजूनही याच्यामध्ये असे जर का एक वेगळ्या प्रकारे संशोधन केलं किंवा ही ऍडिशन केली तर तुमचं हे काम फार चांगल्या प्रकारे होईल, आणि तशा सूचनाप्रमाणे आपण जर का ते मॉडिफाय केलं तर आपलं संशोधन हे चांगल्या प्रकारच्या जर्नल्समध्ये आपल्याला एक प्रसिद्ध करता येते. आणि एकदा आपले एखाद दुसरा पेपर प्रसिद्ध झाला की मग आपलाही एक आत्मविश्वास वाढतो की नाही भारतातच काय, आमचा पेपर आम्ही इव्हन परदेशातल्याही पेपर चांगल्या जर्नल्समध्ये तो पब्लिश करू शकू. मित्रो, काही वेळा काय असतं की आपण ह्या संशोधनामध्ये जे काम करत असतो संशोधन क्षेत्रामध्ये, तर आपले विद्यार्थी आणि आपण तो जो एक विषय निवडतो संशोधनाचा, तो विषय मग आपण निदान एक वर्षभर त्याच्यावर काम करतो किंवा 2 वर्ष काम करतो किंवा 3 वर्ष काम करतो, तर तो 3 वर्ष आपण तोच विषय हाताळत असल्यामुळे आपल्याला तो विषय म्हणजे त्याचं नाविन्य आपल्या लक्षात येत नाही चांगलं, असं वाटतं की नाही नाही हा तर काय आम्ही आता एक नेहमीच करतो आहे आणि तो आपल्याला एक चिल्लर विषय असा एक वाटायला लागतो. पण मित्र हो, तो तसं नाही. आपण त्याचा लिटरेचर सर्वे जर का बघितला की आपल्या याच्यात कोणी काम केलंय, तर आपल्याला आढळून येते की नाही खूप लोक कमी लोकांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणून असे जर का विषय असतील तर आपण अशा प्रकारचं जे आपलं संशोधन असेल तर त्याच्यावरचे पेपर आपण इव्हन परदेशामधल्या चांगल्या जर्नल्समध्ये म्हणजे जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी आपण जर का पाठवले तर निश्चितच ते पेपर स्वीकारले जातात. किंवा आपण काही वेळा अनुभव, आता आपल्यापैकी बरेचसे प्राध्यापक तरुण असतील त्यांना अनुभव नसेल, पण काही ज्यांना 1-20 वर्ष अशी सर्व्हिस झालेली आहे त्यांना अनुभव असेल की त्यांनी काही काही वेळा एक पेपर पाठवले, तर आपण एखादा पेपर आपल्या भारतातील जर्नल्समध्ये पब्लिश करण्यासाठी पाठवला, दुसऱ्याने परदेशामध्ये पाठवलं किंवा आपणही तो परदेशामध्ये पाठवला, दोघांची जर का आपण तुलना केली तर परदेशामधले मधला जो पेपर आपण पाठवलेला आहे त्यावर तिथले ते जे रेफरी असतात त्यांच्या कॉमेंट ह्या फारच चांगल्या, व्हॅलिड आणि क्रिटिकल असतात. ते त्याच्यामध्ये खूप चांगल्या सजेशन आपल्याला देतात की नाही नाही आपण हे जे केलेलं आहे हे त्याला रिलेव्हंट नाही, त्यामुळे हा टॉपिक आपण वगळताना असं दुसऱ्या बाजूने जर का त्याच्यावर जास्त प्रयत्न केले तर एक संशोधन आपलं त्याच्यावर चांगल्या प्रकारे एक असं होऊ शकेल. आणि हा पेपर चांगल्या काही काही वेळा ते चांगल्या जर्नलची पण नावं देतात की आमच्याकडे नाही पण निदान या जर्नलमध्ये तो पब्लिश होऊ शकेल. भारतामध्ये काय वेळ ते काही काही वेळा की आता हे जे परदेशातलं आहे म्हणजे तिथे गेलं तर ते मिनिमम 1-2 महिन्यामध्ये किंवा मॅक्झिमम 3 महिन्यामध्ये त्याचा तो रिपोर्ट आपल्याकडे येतो. आता तर नॉर्मली 1 महिन्यामध्ये परदेशातील रेफरींचा तो रिपोर्ट मिळतो, पण भारतामध्ये मात्र काही काही वेळा आपल्याला 2-3 महिने थांबावं लागतं आणि तोही रिपोर्ट येत नाही. आणि तोही जरी आला तर काही काही वेळा तो असं एक रिडिक्युल करणारा असतो की नाही आपलं हे काम खूप चांगलं स्टँडर्ड नाही आहे किंवा काय असं एक होतं, पण तरीही आपण त्याच्यामध्ये त्याच्यातूनही एक मार्ग काढायचा म्हणजे त्यांनी त्या कॉमेंट केला म्हणजे आपलं काम खरोखर चांगलं नाही आहे असं होत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये मग इतर लोकांबरोबर चर्चा करून तसे एक पेपर आपल्याला ते करावं लागतं. म्हणून संशोधनासाठी आपल्याला काय लागतं तर पहिल्यांदा आपण विषय निवड मी म्हणलो आपला साधा विषय असेल तरी तो निवड करायचा. माझा विषय मी सांगितलं आपल्याला की एक रसायनशास्त्र आहे, आणि त्या रसायनशास्त्रामध्ये अगदी सारखं इव्हन पाण्यावरही आतापर्यंत लोक खूप चांगलं काम करतात. कोळसा, आता कोळसा काय आहे की आपण त्याच्याकडे बघतही नाही, कोळसा काय असं एक दुर्लक्षित आहे, पण त्या कोळसा कार्बन आणि त्याचे ॲलोट्रॉप्स वगैरे त्याच्यावर 1996 पहिलं नोबेल प्राईज मिळालं होतं किंवा ग्रॅफाइट वगैरेवर 2006 मिळालं होतं. म्हणजे असे सिम्पल विषय घेऊनही आपल्याला एक चांगलं काम करता येते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला माहिती असेल की त्याचं बेंझिनचं स्ट्रक्चर केकुलेने हे पहिल्यांदा शोधून काढलं, तर त्याच्यापासून अजूनही बेंझिनवरही लोक काम करतात, पाण्यावरही काम करतात, डायमोपोल मोमेंटवर एक काम करतात. म्हणून आपली ही जी कंपाऊंड्स आहे मी जी म्हणलो की ती घेऊन त्याच्यावर जर का आपण संशोधन केलं तर ते एक चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि संशोधन म्हणजे काय, तुम्ही नवीन काहीतरी करणं. आता हे आपण करतो हे नवीन आहे का नाही हे कसं बघणार, मग त्याच्यासाठी लिटरेचर सर्वे आपण कुठलंही. आणि आता मित्र तो खूप सोपा झालाय. पूर्वी काय होतं की एखादा टॉपिक हा याच्यावर
संशोधन झालंय का नाही हे बघायचं झालं तर आपल्या विषयातली जेवढी जर्नल्स असायची त्या प्रत्येक जर्नल आपल्याला ते वाचावं लागायचं. आणि मग आमच्या केमिस्ट्रीचं असेल किंवा तर आमच्या केमिस्ट्रीमध्ये मग ते केमिकल ऍबस्ट्रॅक्ट असायचे की त्यात सगळ्या जर्नलचा ऍबस्ट्रॅक्ट यायचा. मग ते आम्ही बघायचं. मग त्या ऑथरच्या नावाप्रमाणे ऑथर इंडेक्स सब्जेक्ट इंडेक्स त्याच्यातून ते कळावं. म्हणजे तो एखादा पेपर किंवा एखादं रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं तर अक्षरशः आम्हाला कमीत कमी रिव्ह्यू आर्टिकलसाठी एक वर्ष लागायचं एक लिटरेचर गोळा करायला. आता आपण बघितलं असेल गुगलवर आपण एक टाकलं की ते लगोलग आपल्याला माहिती मिळते. आता आपण घेतलं की हाय जरी विषय दिला कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता हे टाकलं की लगेच तुम्हाला वाटेल की 10-15 लोकांनी याच्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे. मग त्यातल्या तुम्ही मॉडिफाय करा काही कमी करा काही जास्त करा. आणि असे सांगायचं तात्पर्य हे खूप सोपं झालेलं आहे. आणि एवढं जर का सोपं आहे तर आपण काय संशोधनामध्ये मागे पडतो तर आपल्याला कोणी मार्गदर्शन करत नाही हा खरा. आणि म्हणून मी म्हणलो की मी जेव्हा पुणे विद्यापीठात होतो तर आम्ही लोकांना प्रोत्साहन देत होतो. आम्ही रिसर्च सेंटरही ती रिकग्नाईज करत होतो केमिस्ट्रीसाठी अशी लहान लहान गावामध्ये. आणि खरोखरच चांगले आपण जर का बघितलं ते श्रीरामपूरला रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे तिथे ते प्रोफेसर बनगर होते मग ते नंतर व्हाईस चान्सलर झाले नांदेडला होते ते रसायनशास्त्राचे आणि सोलापूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर झाले होते. तर हे असे की ते लहान तिथे त्या श्रीरामपूरला असतानाही मग मी बरेच वेळा तिथे ती लेक्चर्स वगैरे घ्यायला जायचो. तर मग तेव्हा ते सर आम्ही असं असं काम केलं आहे मग काय करता येईल. मग त्यांना आम्ही सांगायचं की तुमची जी कंपाऊंड असतील ती आमच्याकडे पाठवा त्याचं अनालिसिस आम्ही करून देऊ त्याचा स्पेक्ट्रा तुम्हाला घेऊन देऊ असं. बाकीच्या लोकांशी आपण इंटरॅक्शन केलं तर आपल्याकडे काही नसलं तरी इतर विद्यापीठामध्ये किंवा नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये ते लोक सहकार्य तयार राहायला तयार असतात. फक्त आपण असं एक ओपन माइंडेड असायला पाहिजे की सर आम्ही हेच करतोय. काही वेळा आपल्या मनामध्ये काय असतं की नाही आपण जर का या टॉपिकवर इतर लोकांशी चर्चा केली तर कोणीतरी मग त्याच्यावर संशोधन करीन आणि आपल्या अगोदर तो पेपर पब्लिश करीन. मित्र हे सोपं नाही कारण आता तुम्ही एक वर्षभर काम करताय 2-3 वर्ष करताय तेव्हा कुठेतरी तुमचा पेपर होत आहे तर तो काय लगोलग तुमचे ते रिझल्ट घेऊन करतो असं होत नाही. म्हणून आपण त्यांच्याशी प्लेनली चर्चा करावी मग ते चांगलं मार्गदर्शन करतात. आणि ते म्हणून संशोधन करताना आधी विषय निवड मी जे सांगितलं तो त्याच्यासाठी आपल्याकडे लागणारी इक्विपमेंट केमिकल अवेलेबिलिटी आणि मग ते आपण त्याच्यामध्ये सुरू करणं. नंतर फंड फंडसाठी मी सांगितलं की UGC CSIR DSC DA किंवा गव्हर्नमेंट किंवा आपलं विद्यापीठ यांच्याकडून करून ते पुढावं. आणि आता स्किल डेव्हलपमेंटच्या आपण जे कोर्सेस केलेले आहे आणि नंतर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्लॅन की आपल्या प्राध्यापकांना आपली क्वालिटी गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करता येणं शक्य आहे तर आपल्या प्राध्यापकांना की आपण बघतो की हे असं कॉन्फरन्स वगैरे अटेंड करणं आणि त्याच्या ठिकाणी चर्चा करणं. जेव्हा आपण आपल्या महाविद्यालयामध्ये एखादी कॉन्फरन्स किंवा सेमिनार वगैरे घेतो आणि त्या ठिकाणी इतर लोक येऊन ना ते चर्चा करतात मग आता तू सेमिनार असो वर्कशॉप असो आता गेल्या वर्षभरापासून तर आपण वेबिनार असे वेगवेगळे असे ऑनलाईन घेतो पण तरी असलं तरी तो प्राध्यापक जे बाहेरचे जे एक्सपर्ट्स असतात आता ते इव्हन परदेशामधले पण असतात तर त्यांच्याशी आपण नंतर इंटरॅक्शन करून ठेवायचं की आता हे जे आहे एक्सपर्ट आपले किंवा रिसोर्स पर्सन ते आपल्या टॉपिकला रिलेटेड काही आहे का किंवा त्यांनी काय काय केलं आहे तर त्यांच्या बरोबर इव्हन आपला जो प्रॉब्लेम असेल तोही त्यांच्या बरोबर थोडासा आपण डिस्कस केला जरी त्या टॉपिकमध्ये. मी एखाद्या वेळेस आपल्याला सांगतो की जर टॉपिकमध्ये तुम्हाला काही शंका नसेल तरी एखादा आपण म्हणतो कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून की हे आहे तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर पण तरीही आपल्याला मनात थोडीशी शंका 1% त्यांना विचारलं की सर हे आम्ही असं असं केलेलं आहे पण कॅन यू सजेस्ट मी सम अदर कॅन यू गाईड मी इन दिस रिगार्ड तर ते डेफिनेटली आपल्याला एक मदत करू शकतात. म्हणून मग तो आहे हे मग आपलं एक फुलप्रूफ आपल्याला एक करता येते. तर मित्र हो हे करत असताना आपण आता बघितलं की ते मी आता नॅकच्या पासून जातो. आता करिक्युलर आस्पेक्ट पहिलं जे आहे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन रिसर्च इनोव्हेशन एक्सटेन्शन स्टुडंट सपोर्ट अँड एक्सटेन्शन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज गव्हर्नन्स अँड लिडरशिप नंतर इन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस. तर यात हे जे आहे या ज्या क्रायटेरियामध्ये आता पहिल्या क्रायटेरियामध्ये काय आहे मी जे सांगितलं की स्टेक होल्डर पण सगळ्यात महत्वाचा स्टेक होल्डर कोण आहे तर आपण म्हणलो विद्यार्थी केंद्रित म्हणजे स्टुडंट सेंट्रिक जे आहे तर तो विद्यार्थी आहे पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कोण तर आपले प्राध्यापक आहे. तर मित्र हे प्राध्यापक म्हणून सिलेबस करताना प्राध्यापक विषय निवडताना प्राध्यापक नवीन कोर्स निवडताना प्राध्यापक हे झालं. दुसरं आहे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन. टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन मध्ये पहिल्यांदाच मग काय होते तर आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू होते. कोण असते की लगेच ऍडमिशन कमिटी त्याचे कोण मेंबर तर आपलेच परत प्राध्यापक म्हणजे ते नियम. मग त्यातही तुम्ही बघायचं की हे कसं आहे मग रिझर्वेशनचे रूल्स वगैरे फॉलो करताय का नाही या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये आल्या.
तर परत म्हणून प्राध्यापकांचं जॉब प्रत्येक ठिकाणी म्हणजे मग हे ऍडमिशन्स आहे, त्याच्यानंतर करिक्युलर डेव्हलपमेंट आहे, मग आपलं जे शिकवण्याचं आहे कोर्सेस ते डिस्ट्रीब्युशन तेही मग विभाग प्रमुख आणि आपली कमिटी वगैरे करून आपण ते डिस्ट्रीब्युट करतो. त्याच्यानंतर टीचिंग, मग आपण टीचिंग प्लॅन तयार करतो, त्याचं एक्झिक्युशन करतो. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी प्राध्यापकांची कमिटी आहे. रिसर्च इनोव्हेशन एक्सटेन्शन मध्ये परत प्राध्यापक, मग त्यांनीच आपलं एखादं काम कमी झालं तर मग परत मग आपले प्राचार्य आहे किंवा मॅनेजमेंट आहे, तुम्ही एवढे 20 वर्ष आमच्याकडे झाले किंवा 15 वर्ष झाली पण तुमचा एकही पेपर नाही, बाकीच्यांचे मग 4-4 इतर महाविद्यालयांमध्ये झाले. पण परत मित्र आपल्या अडचणी, म्हणून आपण त्या आपणच त्या अडचणी ज्या असतील त्याही आपण त्यांच्या बरोबरही डिस्कस कराव्या. आपल्याला आपला तो अॅन्युअल रिपोर्ट वगैरे पाठवायचा असतो, सेल्फ असेसमेंट रिपोर्टचे फॉर्मॅट आपल्याकडे असतात महाविद्यालयाने तयार केलेलं, तर ते सेल्फ असेसमेंट जो फॉर्म आहे आपला, त्याच्यामध्ये आपण कुठले विषय शिकवले, कुठलं संशोधन केलं, संशोधन करण्यामध्ये अडचणी काय आहे, शिकवण्यामध्ये अडचणी काय आहे, इव्हॅल्युएशनमध्ये अडचणी काय आहे, ह्या ज्या आहे त्या सगळ्या गोष्टी परत ह्या प्राध्यापकांनी, म्हणून याही ठिकाणी प्राध्यापक आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही प्राध्यापक आहे. नंतर आयडेंटिफिकेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट कोर्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर हे प्राध्यापक. आणि आपण बघितलं असेल की बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आपण बघतो की ते ज्युनियर कॉलेजमध्ये आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी 11वी 12वीचे लेक्चर्स अटेंड करत नव्हते, पण तरी जेव्हा त्या महाविद्यालयाचा रिझल्ट लागायचा मग ते विद्यार्थ्यांनी जरी क्लासेस लावलेले असले पण तरी त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी पूर्वी जेव्हा ती मेरिट लिस्ट वगैरे असायची ते बोर्डामध्ये आले की मग ते लगेच फोटोसकट ते वर्तमानपत्रामध्ये बातम्या यायच्या की नाही आमच्या प्राध्यापकांनी असं असं एक काम केलं. मित्र ते खूप चांगलं होतं, पण लगेच रिझल्ट कमी झाला की नाही मग आमच्या प्राध्यापकांनी काही एफर्ट घेतले नाही, तर तो काय प्राध्यापकच प्रत्येक ठिकाणी जबाबदार असतो असं नाही. म्हणून त्यावेळची ती बॅच कशी आहे, विद्यार्थी कसे आहे, बाकीच्या काय अडचणी आहे, आता गेले 1.5 वर्षापासून आपल्याला या अडचणीला या कोरोनामुळे ज्या अडचणी येतात काही वेळा रिझल्ट आणि सगळ्यामध्येच मग आपलं हे आउटपुट फार कमी झालेलं आहे. रिझल्ट आपले चांगले लागले असले तरी ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता संशोधनामधले हे बाकीचं हे कमी झालेलं आहे. मित्र तोही आपण आता विचार करायला पाहिजे. आता पुढचा मुद्दा मी हे जे घेतलेलं आहे की आता कुलगुरूंची भूमिका, म्हणजे कुलगुरूंची भूमिका अशी की या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी नीट केलेलं प्लॅनिंग आणि मग त्याची वास्तविकता की हे आलं का, म्हणजे आपली टर्म संपण्यापूर्वी हे झालं का नाही, दरवर्षी ते त्याचं आउटपुट दिसते का नाही, हे जर का आपण त्या प्रत्येक कुलगुरूंनी असं एक अनालिस केलं आणि त्याला बाकीचं मेकॅनिझम आहेच या वेगवेगळ्या आपल्या ऑफिसर्स आहेत आणि त्या बॉडीज आहेत त्याच्या मार्फत आपण करून घ्यायचं. थोडस मी आता आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी आपली जी आहे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यात आता जे केलेलं आहे त्यांनी की त्याच्यामध्ये एक 3 प्रकारच्या फक्त इन्स्टिट्यूशन्स आहे, एक रिसर्च युनिव्हर्सिटी, टीचिंग युनिव्हर्सिटी आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन हॅव्हिंग डिग्री अवॉर्डिंग स्टेटस. तर मित्र या तिसऱ्या प्रकारचं जे असेल, आता पहिलं तर त्या विद्यापीठ आहे आपली, आता जी काय 993 आहे ती 1000 आहे किंवा काय 1100 झाली असतील, पण त्याचं ते त्यांनी बघावं की ही आपल्या रिसर्च युनिव्हर्सिटी कुठल्या, टीचिंग युनिव्हर्सिटी कुठल्या, ती एक कॅटेगरी राहणार. पण तिसरं जे आहे मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन हॅव्हिंग डिग्री अवॉर्डिंग स्टेटस, तर ते मल्टी डिसिप्लिनरी आपल्याकडे आता बरीचशी जी महाविद्यालय आहे ती सिंगल फॅकल्टी आहे, म्हणजे कॉलेज ऑफ एज्युकेशन ते सिंगल फॅकल्टी, इंजिनिअरिंग ते सिंगल फॅकल्टी आहे, फार्मसी सिंगल फॅकल्टी आहे, अशी बरीचशी जी आहे ती किंवा मॅनेजमेंटची आहे. यांचं पुढे मग काय करायचं, त्याचं मल्टी डिसिप्लिनरी कसं करायचं, किंवा आता आपण आपल्या आर्ट सायन्स कॉमर्स कडे जरी आपण असं बघितलं तर ती आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजेस आता आपण बघितली तर ती काही लहान कॉलेजेस आहे, काही मध्ये फक्त आर्ट्स फॅकल्टी आहे, काही मध्ये आर्ट्स सायन्स आहे, काही मध्ये आर्ट्स कॉमर्स आहे, काही मध्ये सायन्स कॉमर्स आहे, काही मध्ये तिन्ही आहे. पण ही जी आहे याची मल्टी डिसिप्लिनरी आणि डिग्री अवॉर्डिंग स्टेटस, तर डिग्री अवॉर्डिंग स्टेटस केव्हा देता येईल, पूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स होत्या म्हणजे 2000 पासून 2010 पर्यंत आहेत, तर त्यात त्यांनी लिहिलं होतं की जी कॉलेजेस ऑटोनॉमस आहे आणि ऑटोनॉमीच्या त्यांनी 3 टर्म्स कम्प्लीट केलेल्या आहे तर त्यांना दे कॅन अप्लाय फॉर डिग्री अवॉर्डिंग स्टेटस आणि मग त्यांना ते मिळू शकेल असं त्यात ती प्रोव्हिजन होती. तर आता यांना जर काही डिग्री अवॉर्डिंग स्टेटस सगळ्यांना द्यायचं झालं तर मग आधी त्यांना ऑटोनॉमी सारखं म्हणजे त्या कॉलेजेसला त्यांना सिद्ध करावं लागेल त्यांची गुणवत्ता आणि ते तसे डिग्री देण्यासारखे लायक आहेत का किंवा काय याच्या प्रकारे त्यांना करून, तर हा भाग. आणि पूर्वी जेव्हा हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं ड्राफ्ट तयार व्हायचं तर त्यांचं प्लॅनिंग असं होतं की ही जी 1000 विद्यापीठं आहे
किंवा 50,000 महाविद्यालय आहे, म्हणजे मग ही 51,000 झाली, तर त्याच्यापैकी त्यांना फक्त 15,000 मध्ये हे कन्वर्ट करायची होती ते मल्टीडिसिप्लिनरी वगैरे करून. तर ही जी आहे तर त्यामुळे मग हे बरेचशी कॉलेजेस कमी होतील, ती मर्ज केली जातील आणि त्यामुळे तो त्यांचा तो एक नंबर असा कमी होईल, हे एक चाललं. पण हे करायचं झालं तर मग ऑटोनॉमीचं मी म्हणला प्रकारे, तर आता ऑटोनॉमीच्या ज्या गाईडलाईन्स आहे एक्झिस्टिंग, तर त्या UGCने म्हणजे 2018 ज्या रिसेंट गाईडलाईन दिलेल्या आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक तीन प्रकार केलेले आहे की जी कॉलेजेस आहे ज्यांना 3.51 म्हणजे A++ ग्रेड मिळाली आहे, म्हणजे 3.51 अँड अबव अशी जी महाविद्यालय आहे, त्यांनी फक्त युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने ऑटोनॉमीसाठी एक फॉर्मेट तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये मग त्यांनी ते प्रपोजल सबमिट करायचं, एक 5-7 पानांचं ते आहे गाईडलाईन. तर त्या ज्या आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ते प्रपोजल युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडे सबमिट करायचं. आणि ही जी कॉलेजेस आहे की ज्यांना 3.51 अँड अबव असं CGPA आहे A++ ग्रेड, तर त्यांचं ते डायरेक्टली तिथे त्या UGCची कमिटी ऑनसाईट व्हिजिट, कॉलेजला व्हिजिट न करताना यांच्या याच प्रपोजलवरून त्यांना ते ऑटोनॉमी देऊ शकतात आणि ते तसे त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये काही महाविद्यालयांना ज्यांना अशी ग्रेड होती त्यांना ते मिळालेलं आहे. दुसरा प्रकार असा की ज्या कॉलेजेसला 3.26 अँड अबव एकदा मिळालेलं आहे म्हणजे A+ ग्रेड, आणि दुसऱ्यांदा पण 3.26 अँड अबव मिळालेलं आहे पण त्यांची अजून दुसरी टर्म पूर्ण व्हायची आहे, म्हणजे 5 वर्ष किंवा आता ते 10 वर्ष देतात ती पूर्ण व्हायची आहे, पण तरी पण ह्या कॉलेजने पण UGCला तसंच पहिल्यासारखंच प्रपोजल पाठवायचं आणि त्यांना पण त्यांची कमिटी म्हणजे ऑनलाईन व्हिजिट न करताना यांना पण तशाच प्रकारचं ऑटोनॉमी मिळू शकते. तिसरा जो राहिलेला प्रकार तर त्याला मिनिमम A ग्रेड पाहिजे. मिनिमम A ग्रेड म्हणजे 3.01 अँड अबव. त्या 3.01 अँड अबवची जी कॉलेजेस असतील त्यांनी मात्र मग UGCकडे ते प्रस्ताव पाठवायचे आणि मग त्यांना ऑटोनॉमी मिळेल. आपण जर का या देशाच्या पातळीवरचा विचार केला तर मी जी म्हणलो ही महाविद्यालय आहे तेव्हा ती 40,000 म्हणजे त्या ICT रिपोर्ट प्रमाणे 18-19 ती 40,000 होती, पण आता 40,000-50,000 जी आहे तर त्यातली आतापर्यंत फक्त 8,500 महाविद्यालयच ऍक्रेडिटेड झालेली आहे. आणि ह्या जर ऍक्रेडिटेशनचं आपण बघितलं तर त्या ऍक्रेडिटेशनच्या डेटामध्ये म्हणजे पूर्वी जेव्हा हे नॅकची सुरुवात झाली, नॅकचं एस्टॅब्लिशमेंट हे 1994 जेव्हा झालं त्यावेळेस आपलेच महाराष्ट्र प्रोफेसर निगवेकर हे पहिले डायरेक्टर होते नॅकचे, आणि तेव्हापासून ती प्रोसेस त्यांनी सुरू केली. तर त्या गाईडलाईन तयार करण्यासाठी म्हणजे ऍक्रेडिटेशन प्रोसेस कशी असावी, कसं असेसमेंट करावं, ऍक्रेडिटेशन कसं करावं, त्याला 1997-1998 गेलं, मग तेव्हापासून ऍक्रेडिटेशन सुरू झालं. पण खरं 2000 नंतर कॉलेजेसचं खरं ऍक्रेडिटेशन सुरू झालं आणि आतापर्यंत आपण बघितलं की ती फक्त 8,500 कॉलेजेसचं ऍक्रेडिटेशन झालं. पण यातलं जर का बघितलं म्हणजे नॅकची असेसमेंट प्रोसेस कशी होती, तर ती 2000 त्यांनी 2007 मग 7 त्यांनी तो SSRचे क्रायटेरिया मॉडिफाय केले, पण ते तसेच ठेवले होते. July 2017 त्यांनी ते मॉडिफाय केले आणि मग त्यात त्यांनी ते क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स आणले आणि ते क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स 70%, 30% क्वालिटेटिव्ह, आणि मग त्यात ते वेगवेगळे मेट्रिक्सेसमधले ते पॅरामीटर आणले. त्यामुळे 2017 पूर्वी जी महाविद्यालय होती त्या महाविद्यालयांना आता तो साधारण 28% महाविद्यालयांना, म्हणजे 2017 पूर्वी 28% महाविद्यालयांना A ग्रेड मिळत होती, पण 2017 जुलै 2017 आता December 2019 म्हणजे या 2020 जानेवारीपासून नवीन गाईडलाईन्स आल्या, तर त्या मधल्या पिरियडमध्ये July 2017 गाईडलाईन प्रमाणे केल्या तर त्या 28%च्या ऐवजी महाविद्यालय फक्त 12% महाविद्यालयांनाच A ग्रेड मिळत होती, म्हणजे त्यांची ग्रेड खूप कमी झाली. पण आता ह्या 2020 जानेवारीपासून ज्या गाईडलाईन्स त्यांनी केलेल्या आहे त्याच्याप्रमाणे आता 214 महाविद्यालयांचं ऍक्रेडिटेशन झालं आहे त्या नवीन गाईडलाईन प्रमाणे, विच आर इम्प्लिमेंटेड फ्रॉम January 2020. तर त्या ज्या 214 महाविद्यालय आहे त्यातल्या 40 महाविद्यालयांना A ग्रेड आहे, म्हणजे जवळजवळ 19%, म्हणजे ते 12%-वरून 19%-पर्यंत वाढलेली आहे. ऑटोनॉमस कॉलेजचं पण पूर्वीच्या गाईडलाईन्स प्रमाणे जे होतं म्हणजे जुलै 2017 ते डिसेंबरपर्यंत, तर त्यात 90 महाविद्यालयं ऍक्रेडिटेड झाली होती, पण त्यातल्या फक्त 28 महाविद्यालयांना, म्हणजे जवळजवळ 63% महाविद्यालयांना A ग्रेड होती, पण आता
त्या ऑटोनॉमसमध्ये आता या नवीन याच्याप्रमाणे 28 महाविद्यालयं ऑटोनॉमस जी होती त्यातल्या 21 महाविद्यालयांना आता ए ग्रेड मिळाली आहे, म्हणजे जवळजवळ 75%. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की त्या जुलै 2017 ज्या नॅकच्या गाईडलाईन्स होत्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा अवघड पॅरामीटर्स वगैरे होती की ते कॉलेजेसला त्याचं उत्तर देणं अवघड पडायचं, पण आता ते नंतर काढल्यामुळे हे सोपं झालेलं आहे. आणि आहे तर मित्र, ह्या ज्या गोष्टी आपल्या ऑटोनॉमीच्या आहे आणि ह्या ऑटोनॉमीमध्ये मग जो आपण म्हणलो की पहिल्यांदा आधी नॅक ऍक्रिडिटेशन पाहिजे तर ते एलिजिबल होतात. आता सध्या आपल्या देशामध्ये म्हणजे डिसेंबर 2019 पर्यंत 747 महाविद्यालयांना ऑटोनॉमी होती, आता ती झाली आहे साधारण 800-850 पर्यंत. म्हणजे एवढीच कॉलेजिबल फार तर ती एलिजिबल होऊ शकतील सध्याच्या नियमाप्रमाणे, मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन हॅविंग डिग्री अवॉर्डिंग. पण यातली पण काही मल्टीडिसिप्लिनरी नसतील, काही फक्त इंजिनिअरिंगचे असतील, काही मॅनेजमेंटचे असतील, म्हणजे तोही प्रॉब्लेम आहे. पण पुढचा आहे की आपली ही जी प्राध्यापकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या महाविद्यालयाने मग ते नॅकसाठी प्रपोजल वगैरे पाठवणं आणि ते कॉलेजची संख्या वाढावी म्हणून UGCने परामर्श नावाची स्कीम पण घातलेली आहे. त्या स्कीममध्ये पण मग त्यांनी 167 महाविद्यालय की त्यांना ए प्लस ग्रेड आहे महाविद्यालय आणि विद्यापीठं त्यांनी ती मेंटॉर म्हणून आयडेंटिफाय केली आणि बाकीची मेंटी तर त्याच्यामधूनही मग त्यांनी जवळजवळ 936 महाविद्यालय आयडेंटिफाय केली आणि त्यांची ती प्रपोजल घेतली. तर मित्र, या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापकांचा रोल हा महत्वाचा आहे आणि प्राध्यापकांनी चांगलं जर का याच्यामध्ये लक्ष घातलं, पण बाकीच्या अडचणी प्राध्यापकांच्या आहे त्याचीही मला कल्पना आहे आणि आपण आता चर्चा करतानाही आपल्या अडचणीचाही आपण विचार करू. या विद्यापीठाचे जे कायदे आहेत त्याचा पण आपल्याला काही अडचणी असतील त्याही आपण बघू. ऑटोनॉमीच्या संदर्भामध्ये आपल्या काही अडचणी असतील त्याचाही आपण विचार करू. नॅकच्या ऍक्रिडिटेशनच्या संदर्भामध्ये आपल्या अडचणी असतील त्याही आपण बघू आणि या 7 क्रायटेरियाबद्दलही काही असेल ती आपण बघू. तर मी जवळजवळ मला याविषयी ज्या काय आपल्याला मार्गदर्शन करायचं होतं ते एक ब्रीफली मी आपल्या बरोबर केलेलं आहे. आता आपण चर्चा करू म्हणजे मग आपल्या ज्या शंका असतील त्याच्यावरही आपल्याला एक बऱ्या प्रकारे बोलता येईल. धन्यवाद सर, आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच आपला एका खेड्यापासून तर विद्यापीठ प्रमुख इथपर्यंतचा प्रवास हा नक्कीच हा आमच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे आणि या प्रवासाचा आपल्याला जो अनुभव आला त्या अनुभवाचा आम्ही आपल्या चर्चासत्राद्वारे आमचे जे मित्र मंडळी आहेत त्यांना फायदा करून देऊ अशी मी इच्छा व्यक्त करतो. सर, एक प्रश्न आलेला आहे की कुलगुरूंना विद्यापीठ प्रशासन चालवित असताना काही राजकीय हस्तक्षेप होतो, तर या राजकीय हस्तक्षेपाला आपण तटस्थ होऊन कसे म्हणजे मॅनेज करता किंवा कसं तुम्ही उत्तर देता? हा, नाही, खूप चांगला प्रश्न आहे आणि आता प्रत्येकाला आपल्याला जाणवतच असेल आणि आता वर्तमानपत्रामध्ये किंवा बाकीच्या ह्या गोष्टी होतात तर आता खरोखरच काही काही वेळा ते खूप जाणवायला लागलेलं आहे. पण पूर्वीच मी जे माझं उदाहरण दिलं आपल्याला की मी ते कुलगुरू झालो 2001 ते मी सांगतो की आता जी पद्धत आली आहे तर आता मग ती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतात आणि मग त्याच्यासाठी अर्ज मागवले जातात कुलगुरूंच्या पदासाठी. आता या कुलगुरूंच्या पदाची मी तुम्हाला सर्च कमिटी वगैरे सांगितली आणि मी बाकीच्याही गोष्टी केल्या. तर या मी देशाच्या पातळीवर अशा बऱ्याचशा विद्यापीठामध्ये त्या सर्च कमिटीचा चेअरमन पण होतो, सर्च कमिटीचा सभासद पण होतो आणि काही ठिकाणी केंद्रीय विद्यापीठ जी आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याचा पण मी चेअरमन होतो की ज्याचं ते राष्ट्रपतींनी ती सर्च कमिटी नेमलेली असते. तर त्या ठिकाणी मला अनुभव आहे. मी एका केंद्रीय विद्यापीठाचं तुम्हाला देतो की त्या ठिकाणी जवळजवळ 127 अर्ज आले होते आणि एकच कुलगुरू नेमायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण फॉर्म असायला पाहिजे की बघ काय. तर मी चेअरमन असताना मग मी त्याच्यासाठी वेगवेगळे मग त्याचे एक टेबल तयार केलं की या प्राध्यापकाचा मग टीचिंग एक्सपिरियन्स कसा आहे, रिसर्च एक्सपिरियन्स किती आहे, किती PhD झाले, यांनी मार्गदर्शन करताना परदेशामध्ये किती एक्सपोजर आहे आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना कशी मदत केली, इतर प्राध्यापकांना कशी मदत केली, समाजाभिमुख काही उपक्रम आहे का वगैरे अशा सगळीच मग तो आपण असं करतो. माझंच उदाहरण किंवा मी घेतलं त्यावेळेस असं नव्हती ही पद्धत. तर पूर्वी म्हणजे 2000 आधीपासून ती जी पद्धत होती तर तेव्हा राज्यपालांकडे म्हणजे जे इच्छुक असतील तर त्यांचा बायोडेटा कोणीतरी रिकमेंड करायचे की नाही आमच्याकडे हे प्राध्यापक आहे
आणि यांचा टीचिंग एक्सपिरियन्स चांगला आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मधला चांगला आहे. मी माझं आपल्याला म्हणलो की पुणे विद्यापीठामध्ये मी 32 वेगवेगळ्या कमिट्यांवर होतो आणि सगळ्या ह्या ज्या असतील तर पुणे विद्यापीठ तसे इतर विद्यापीठ म्हणजे आपल्या राज्यातली आणि इतर राज्यामधल्या पण त्याच्यामध्ये मी होतो, त्याच्यामुळे ते एक्सपोजर मला चांगलं होतं. तर तेव्हा माझी जेव्हा निवड झाली तर तेव्हा मी माझा अनुभव, मी तुम्हाला आधीही सांगितलं की मी माझा अनुभव मुद्दाम का सांगितलेला, आपल्याला थोडस त्याच्यातून इन्स्पिरेशन यावं की आपण ज्या अडचणी असतील त्याच्यावरही मात करून आपल्याला पुढे जाता येते. तर माझी मुलाखत तेव्हा मला आठवते की ती 1 ऑगस्ट आमची ती जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ती टर्म 14 ऑगस्ट 2001 ला संपणार होती मुदत पहिल्या कुलगुरूंची त्या, आणि मग नंतर मला 14 ऑगस्टला जॉईन व्हायचं होतं. तर त्यात त्या मुलाखत झाली 1 ऑगस्टला. मग 1 ऑगस्ट नंतर मग राज्यपालांनी त्यावेळी डॉक्टर पी सी अलेक्झांडर राज्यपाल होते, मग त्यांनी ती मुलाखत घेतली त्या दिवशी सकाळी 10 ते 2 पर्यंत. मग त्यात 5 लोक त्यांनी त्या समिती, त्यावेळेसही अशी सर्च कमिटी होती, आणि त्यात धनंजय चंद्रचूड आपले ते ह्याचे चीफ जस्टिस होते सुप्रीम कोर्टाचे, ते त्याचे चेअरमन होते, आणि त्यांनी ती जी 5 नावं त्याच्यामध्ये होत होतं. आमच्या मुलाखती त्यांच्या झाल्या, मुलाखती झाल्यानंतर मग मला वाटलं 14 ऑगस्टपर्यंत म्हणजे एक 10-15 दिवस तरी आहे, 10-12 दिवस, त्यामुळे केव्हा तरी आपल्याला कळवतील कोणाला तरी कोणाची निवड झाली आहे वगैरे. पण त्या दिवशी म्हणजे संध्याकाळी 6 वाजताच मग मला फोन आला, आणि फोन आला आणि कळवलं की आपली निवड झालेली आहे, आपण जर काही इच्छुक असाल म्हणजे जॉईन होणार असाल तर मग आम्ही डिक्लेअर करतो. मग लगेच ते 6:30 मी होकार दिला की हो मी तयार आहे. मग त्यामुळे त्याच्या त्या दिवशी 7 वाजता त्या बातम्या पण आल्या त्याच्यामध्ये, त्यावेळेस TV वर आणि रेडिओवर वगैरे. सांगायचं कारण की तेव्हा काही हस्तक्षेप नव्हता. आता आपण बघतो या मुलाखती होतात, त्याच्यानंतर मग बरंच पाणी जाते इकडून तिकडे, काय होतं कोणाला काही कल्पना नाही. पण हे असं तेव्हा, मग तेव्हा काही कोणाचा आपण आधार घेतला नव्हता किंवा काही नाही. पण आता आपण बघतो की बऱ्याच वेळा कुठेतरी मग काही काही वेळा होतं इकडून तिकडून हे, तर गव्हर्नमेंटचं प्रेशर येतं काही वेळा आता अलीकडे. पण ते जरी असेल तर मी जे आधी सुरुवातीलाच आपल्याला जे म्हणलो की विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, तर आपल्याला दिलेल्या UGCच्या गाईडलाईन्स असतात त्याच्याप्रमाणे आपण आपल्या राज्यामध्ये किंवा आपली वेगवेगळं, आता आपलं महाराष्ट्रामध्ये एक पब्लिक कॉमन आहे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2016, तर त्यात ज्या दिलेल्या आहे गाईडलाईन त्याच्याप्रमाणे, म्हणजे मग ती सिलेक्शन कमिटी असो, मग त्यात तुम्ही रजिस्ट्रार घ्यायचा असेल, फायनान्स ऑफिसर असेल, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन असेल, प्रोफेसर्स असतील किंवा बाकी, तसंच महाविद्यालयामध्ये हे जे काय आहे त्या ठिकाणी ते तसं होऊ शकते. तर हस्तक्षेप एखाद ठिकाणी होत असेल तर तरी तुम्हाला नियमबाह्य काही करता येत नाही, आणि ते शक्यतो कोणी करू नये, त्या प्रेशरला बळी पडू नये अशी माझी एक अपेक्षा असते. पण आपल्याला काही वेळा अनुभव येतो की काही वेळा असं वाटतं की काहीतरी झालेलं आहे, पण त्यात काही करता येत नाही. पण आपण जर का फर्म असलो तर त्याच्यात काही करता येत नाही कोणाला, असं माझं मत. सर पुढचा प्रश्न आहे की महाविद्यालयातील जे प्राध्यापक आहेत ते साधारणत जसं आपण बघतो की शिकवणी व्यतिरिक्त ते वेगवेगळे कॉन्फरन्सेस किंवा वेगवेगळे प्रोग्राम, चर्चा सत्र किंवा परिषदा असे अटेंड करत राहतात, किंवा मॅक्झिमम आपल्याला आढळतील की 2-3 महिने ते व्हॅल्युएशन साठी त्यांची ड्युटी असते विद्यापीठात. तर या परिस्थितीत आपला जो प्राध्यापक आहे तो टीचिंग वर किती लक्ष देऊ शकतो, आणि टीचिंग वर जर लक्ष देऊ शकत नसेल तर तो एक प्रभावी विद्यार्थी कसा घडवेल, किंवा देशाचं जो भविष्य घडवण्याची त्याच्या हातात जिम्मेदारी आहे तो कशी पार पडेल, आणि जर तो पार पाडू शकत नसेल तर त्यानं ती गोष्ट कशी केली पाहिजे, किंवा या बाबतीत तुमचे काय मत आहेत ते आम्हाला किंवा आमच्या ज्या दर्शक आहेत त्यांना कसं पटवून द्याल की हे गोष्ट कशा प्रकारे राबवली पाहिजे. बरोबर, नाही फार चांगला प्रश्न आहे. आणि मी या ठिकाणी मी जे म्हणलो की मी जेव्हा प्राध्यापकांशी मग इंटरॅक्शन करतो त्यावेळेस या मुद्द्यावर मी बरेच वेळा बोलतो. आता हा प्रश्न असा आहे की आपणच बघितलं असेल तर आपले प्राध्यापक काय म्हणतात की आमचं UGCच्या नियमाप्रमाणे आपल्याला 180 डेज टीचिंग लागतं वर्षभराचं, म्हणजे पहिली टर्म 90 आणि दुसरी टर्म 90 दिवस. तर ते पहिल्या टर्म मध्ये 90 दिवस म्हणजे काय, 30-90 म्हणजे 3 महिने, हा म्हणजे 6 महिन्यातून 3 महिने आणि दुसऱ्या 6 महिन्यातून परत 3 महिने, हे टीचिंग डेज आहे.
तर प्राध्यापकच असं समाजामध्ये सांगतात किंवा असं चित्र एक निर्माण करतात की नाही आमचं माझं टीचिंग झालं आता काय मी बाकी तर करतो किंवा काय वगैरे असं आहे, म्हणजे तो रिलॅक्स मूडमध्ये असतो असं चित्र समाजापर्यंत जातं. तर माझं म्हणणं असं आहे की प्राध्यापकांना आपणच हे असं समाजामध्ये चित्र निर्माण करण्यापेक्षा तुम्ही एक चित्र असं निर्माण करायला पाहिजे की मला जरी तुम्हाला ऑफिशियली, कारण आपण म्हणतो आमचं वर्कलोड किती एक 16 क्लॉक अवर्सचं आहे किंवा 14 क्लॉक अवर्सचं आहे, 12 क्लॉक अवर्सचं आहे प्राध्यापकांना, म्हणजे ते असिस्टंट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर, यात जे आहे हे करणं, म्हणजे नवीन असिस्टंट प्रोफेसर असेल त्याला एक तास शिकवायचं असेल तर एक 4-5 तास तयारी करावी लागते, तरी मनामध्ये थोडीशी दागदुख असते की नाही ते विद्यार्थी काही प्रश्न विचारला तर काय होईल, माझा पोर्शन संपतो का नाही संपतो. ते मित्र हे करताना आपण खूप चांगलं क्रिटिकली चांगला अभ्यास करतो, म्हणजे हे मला जरी समाजाला किंवा UGC ला किंवा लोकांना कागदोपत्री दिसत असलं की 16 तास किंवा 18 तास, तर ते नाही आहे. UGC ने परत दिलाय की 40 तास मिनिमम तुमचं अपेक्षित आहे, तर त्या 40 तासामध्ये मग हे बाकीचं काम आपल्याला करायचं असतं की ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आहे काय. आपण नियंत्रण कसं आणता येईल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत आहेत म्हणजे टीचिंग कमी होत आहे दिवसेंदिवस, याच्यावर आपल्याला नियंत्रण करायचं. मी सांगते ना, नाही टीचिंग कमी होत नाहीये, हे जे आहे हे 18 तास तुम्हाला घ्यावेच लागतात, त्याच्यात कमी झालं नाही, त्यात तुम्हाला कमी पण करता येत नाही, तर मग परत ते नॅक मध्ये तुम्हाला दिसतं तुमचं ऐकू येशो हे कमी केलं की ते तुमच्यावरच ब्लॉट येईल की व्हाय डीड नॉट यू कंडक्ट युअर 18 लेक्चर्स किंवा 16 लेक्चर्स पर वीक, काय झालं ते म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर घ्या पण यू कम्प्लीट युअर पोर्शन. त्यामुळे हे जे आपण म्हणतो ना ते आपण नाही सांगायचं, आम्ही हे करतोच म्हणा पूर्ण, हे बाकीचं जरी असलं तरी ही बाकीची कामं करून, मग हे जे आपण म्हणलो हे बाकीचं कॉन्फरन्सला वगैरे जातो तर हेही त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला किती रजा, म्हणजे कॅज्युअल लीव आहे, ड्युटी लीव आहे, ऑन ड्युटी लीव आहे, हे दिलेलं आहे गाईडलाईन, तेवढ्या आपण करतो. आणि प्रत्येकाला, कारण हा बॅलन्स कोणी ठेवायचा आहे तर तो हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे एक प्रिन्सिपॉलने, आपल्या एका विभागामध्ये 20 प्राध्यापक असतील, म्हणजे कुठलं तरी एक फिजिक्स असेल किंवा बॉटनी असेल किंवा हिस्ट्री असेल, त्याच्यामध्ये 10 प्राध्यापक असतील, तर त्या 10 पैकी 5 प्राध्यापक दरवर्षी कॉन्फरन्स सेमिनार वगैरे जातात का, तर असं दिसते आपल्याला की 10 पैकी 5 जातात, 3 जातात, आणि ते 3 प्राध्यापक दरवर्षी 5-5, 6-6 कॉन्फरन्सला वगैरे जातात, काही वेळा गावातल्या गावात असते, इतर ठिकाणी असते, पण त्यातनं असं की तो त्या प्राचार्यांनी मग बॅलन्स ठेवायला पाहिजे की नाही, हे 10 चे 10 प्राध्यापक निदान वर्षभरातून एकदा जायला पाहिजे, म्हणजे 5 वर्षामधून निदान 5 वर्ष तिकडे जाता येईल, तर हे बॅलन्स हे ठेवणं. आणि त्याच्यासाठी मग बाकीचं आपण आपलं ते ऐकू अशी असेल किंवा तिथे पण आपण एक होमोजिनिटी एकमेकाशी, कारण काय काही गोष्टी असे क्रिटिसाइज करून नाही चालत की हात जातो तो जातो, पण ते बाकीचे म्हणतात तेव्हा की नाही तुमचा अर्ज झाला नव्हता, यांचा झाला म्हणूनच आम्ही यांना प्रत्येक ठिकाणी पाठवलं, तर आपण बघायचं की नाही आमचा अर्ज करूनही मी गेले 3 वर्षामध्ये मला एकदाही पाठवलं नाही, तर माझ्यावर हा अन्याय होतोय, हे कुठेतरी बघून एक नीट सामोपचाराने हे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. दुसरं आपण जे म्हणलं की ते 2-3 महिने असेसमेंटला जातात, तर असं होत नाही, कारण असेसमेंट वगैरे तुम्ही तुमचे जे विषय आहे, म्हणजे आता हे गेल्या वर्षापासून कोविडचं आलं आहे हे सोडून द्या, पण त्याच्या आधी म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की पूर्वी प्राध्यापकांना सॅलरीज फार कमी असायच्या, म्हणजे तो 7 प्लॅनच्या अगोदरच्या आहे तेव्हा कमी असायच्या, मग ते लोक उलट म्हणजे 2000च्या सुमाराला, त्याच्या आधी म्हणजे 85 पासून 2000 पर्यंत माझ्याकडे, मग मी ते डीन होतो किंवा बाकीच्या याच्यात, तर लोक उलट यायचे की सर आम्हाला ते तिकडे नेमा निदान एक्झामिनर पेपर थिएटर वगैरे, पण आता जे आहे तर अशी तुम्ही जे म्हणल्याप्रमाणे फार कमी एक्झाम्पल, कारण त्याच्यावरही प्रत्येकाला ते ठरलेलं आहे, एका दिवसातून 30च पेपर तपासायचे, 60च तपासायचे, आणि एवढं असेल तर त्यांना तशी रजा मिळणार नाही. उलट बरेच वेळा मी कुलगुरू म्हणून माझा एक अनुभव आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही विषयांना प्राध्यापकच येत नव्हते तिथे, आणि त्यामुळे तो रिझल्ट डिले व्हायचा, असेसमेंटला प्राध्यापक येत नव्हते, त्यामुळे जे ग्रँटी नेटची कॉलेजेस होती आणि प्राध्यापक होते त्या मी प्राचार्यांना लिहिलं की तुम्ही जर का हे तुमचे प्राध्यापक आम्ही नेमलेले आहे यांना पाठवलं नाही तर तुमची ग्रँट थांबवण्यासाठी मी डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनला लिहिन, त्यामुळे उलट प्राध्यापक तिकडे यायचे, त्यामुळे अशी परिस्थिती फार कमी आहे. एकच एक्झाम्पल एकदा आलं होतं की त्या ठिकाणी त्यांचं आलं की या प्राध्यापकाने एकेका दिवशी 100-100 पेपर किंवा 120 पेपर तपासले, त्याचीही मी चौकशी केली, त्यामुळे असं होत नाही, असे एखाद दुसरं एक्झाम्पल असे, पण त्याच्यावरही आपण बघावं की मग आपण हे जे प्राध्यापक आहे की जे 2-3 महिने गेले असे कोणी गेले कसे गेले, मग त्याच्याविषयी आपण निनावी पत्र पाठवायचं पाहतो विद्यापीठाला की असं कसं की यांनी जेवढं तपासलं आणि त्याच्यामुळे हे बाकीचं एफेक्ट होते, ही जबाबदारी प्राचार्यांची आहे.
सर पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या शिक्षणात आणि व्यवस्थापनात पैशांची भूमिका काय? पैशांची भूमिका पैशाची युजरने विचारलेला आहे. हा बरोबर आहे ना. म्हणजे आता हे बघा, त्याला दोन्ही तिन्ही त्यांच्या मनातलं वेगळं असेल, पण मी ऍज ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून मी उत्तर देतो की पैशाची भूमिका फार चांगली आहे. म्हणजे आपल्याला कोर्स तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी पैसा लागतो, संशोधन करायचं असेल त्याच्यासाठी पैसा लागतो, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी पैसा करावा लागतो, विद्यार्थ्यांच्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी पैसा लागतो. हा पैसा कसा मिळवावा हा आपल्या प्राध्यापकांनी, IQAC ने किंवा एक कमिटी करून UGC च्या वेबसाईट रोज बघाव्या, किठे कुठे काही पैसे मिळतात का, CSIR आहे, DST, ICSR आहे, ह्या बाकीच्या सगळ्या फंडिंग एजन्सी, त्यानंतर नॉन गव्हर्नमेंट फंडिंग एजन्सीत कुठल्या कुठल्या आहे की जिथून आपल्याला पैसे मिळत आहे, कोलॅबोरेशन कोणाबरोबर करता येईल, आपल्या जवळपासच्या इंडस्ट्रीज आहे का की त्यांच्याकडून काही कोलॅबोरेशन करून पैसे मिळवता येतील. म्हणून या सगळ्या ऍक्टिव्हिटी, काही काही वेळा आपण कॉन्फरन्स घेतो तर स्पॉन्सरशिप मिळवतो, काही लोक आपल्याला जेवणाचे पैसे देतात, काही बॅगचे पैसे देतात, काही कसं, तर हा झाला पैशांचा उपयोग की पैसे कसे मिळवायचे. सो जनरेशन फंड, रिसोर्स मॉबिलायझेशन, पैसे जनरेट करणं आणि चांगल्या ऍक्टिव्हिटीसाठी खर्च करणं, पण त्यांच्या मनात वेगळं असेल तर त्यांना म्हणा समाधान झालं का. सर पुढचा प्रश्न असा आहे की विद्यापीठ, अच्छा दुसरा टाकलेला आहे, नेटची परीक्षा उत्तीर्ण करून 10-10 वर्ष वाट बघावी लागते, तर दुसरीकडे दर 6 महिन्यांनी निरंतर विद्यार्थी पात्र होत असतात, तर ही निकालाची पद्धत योग्य आहे का? नाही ना, आता निरंतर विद्यार्थी म्हणजे त्यांना ते ओपन युनिव्हर्सिटी मधून पास झालेले म्हणायचे. नाही सर, तर कसं आहे की आता जसे नेटचा रिझल्ट लागतो, समजा एखादा विद्यार्थी आता 2011 मध्ये पास झालेला असेल आणि 2011 पासून 6-6 महिन्याने नेट आणि सेटची एक्झाम होतच राहते आणि सोबत सोबत त्या एक्झाम मध्ये कंटिन्युअस, म्हणजे जो त्यांचा कोटा असेल किंवा जे जेवढे विद्यार्थी पास करायचे असतील त्यानुसार ते विद्यार्थी नेहमी पास होत असतात, आणि त्या कारणानं कसं आहे की जे अगोदरचे विद्यार्थी आणि नेहमी पास होणारे विद्यार्थी, तर या कारणाने तो एक सॅच्युरेशन लेवल क्रिएट झालेली आहे आणि त्यामुळे कसं आहे की कॉम्पिटिशनही वाढलेलं आहे आणि क्वालिटीला सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला एक कॉम्प्रोमाइज करावा लागत आहे. तर ही जी एक्झामची किंवा निकालाची जी पद्धत आहे, जशी नेट आणि सेट, म्हणजे आवश्यकता आहे किंवा नाही याचा विचार न करता ते कंटिन्यू एक्झामही घेतात, विद्यार्थी पण काढतात, पण विद्यार्थी जे निघालेले आहेत त्यांना जॉब मिळते किंवा मिळत नाही याचा कोणी म्हणजे काय म्हणतात तपशील ठेवत नाही किंवा त्या गोष्टीची नोंदणी करत नाही, तर याच्या बाबतीत आपल्याला काय मत व्यक्त कराल तुम्ही? हा नाही, बरोबर आहे, खूपच चांगला आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की खरोखर हे गरजेचं आहे, पण आता प्रश्न काय होतो की आपण एका बाजूने असं सांगतोय की आपला तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो असा वाढवायचा, म्हणजे विद्यार्थी संख्या वाढवायची, मग ते हायर एज्युकेशनला आपण बघितलं की आता आपल्या देशाच्या पातळीवर 3,75,00,000 विद्यार्थी हायर एज्युकेशन घेतात, मग ते दरवर्षी ते ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात आणि पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएट झाले की मग काय करायचं, तर पोस्ट ग्रॅज्युएट झाले की मग नेट सेट बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन परीक्षांना बसावं, पण आपल्याला असं बंधन घालता येणार नाही की बा तुम्ही बसू नका. पुढचा तुमचा प्रश्न आहे की आता ती विद्यार्थी जे वाढतात, तर म्हणून आपण जे बघितलं ना, तर आपला हा जो नेट किंवा सेटचा जो आहे त्याला असं दिलं नाही आहे की आपल्या जशा इतर परीक्षेमध्ये पासिंग 40% आहे किंवा 50%ला पासिंग आहे, तिथे तसं नाही आहे. तिथे त्यांनी ठरवलेलं आहे की आता हा रिझल्ट यावर्षी 2% लावायचा आहे किंवा 3% लावायचा आहे, तर तो पूर्वी म्हणजे 2010 पर्यंत तरी मला वाटते की तो साधारण 1-2% असायचा, 1.5-2%, पण आता मी आता चौकशी केली म्हणजे यावर्षी पुणे विद्यापीठामध्ये ते म्हणजे 2-3 वर्षापासून तो 6% UGC नेच गाईडलाईन दिलंय की तो 6% करा, त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते पास झालेले विद्यार्थी हे खूप वाढतात आणि म्हणून ते आपल्याला असं वाटते की त्यांचं ते खूप झालंय, सॅच्युरेशन वगैरे झालं. हा एक ह्या नेट सेटच्या बाबतीत. दुसरा असाच प्रश्न आहे तो इंजिनिअरिंगच्या बाबतीतही, की इंजिनिअरिंग मग AICTE ने त्यांनी बघावं की आपल्याला खरंच किती इंजिनिअरची गरज आहे,
आणि त्याच्याप्रमाणे मग तिथून कंट्रोल होते का तर होत नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सांगितलं असं की नाही आता आपण कमी करावं पण ते पण कमी होत नाही. मग विद्यापीठ म्हणतात की नाही आमचं या भागात इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही मग ते करा. आणि त्याला मग आता तुम्ही म्हणला की मग इथे पॉलिटिकल प्रेशर, या ठिकाणी पॉलिटिकल प्रेशर मग ती येऊ शकते की नाही आपल्या त्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये मग इकडे घाला इंजिनिअरिंग कॉलेज दुसरीकडे घाला तिसरीकडे, ह्या अशा गोष्टी ज्या होतात. तर आता या नेटशीटच्या बाबतीत की हे जे विद्यार्थी आहेत यात आपल्याला आता काही असं करता येणार नाही. गव्हर्नमेंटने पुन्हा कमी केलं तर मग एकच विद्यार्थी आता काय होतं की जरी हा 6% असला तरी बरेचसे विद्यार्थी आपल्याला असे दिसतात की ते 5 वेळा 6 वेळा बसून पण ते नेटही पास होत नाही आणि सेटही होत नाही. म्हणजे दोन्ही बाजूची ती उदाहरणं आहेत. त्यामुळे कमी केलं तर अजून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये फ्रस्ट्रेशन होईल. आता निदान ते पास होत आहे आणि कुठेतरी कोणाला काय मिळते आहे, काही ठिकाणी ते अगदी 7वा वेतन आयोग मिळतो असं नाही. आता इव्हन प्रोफेशनल कॉलेजला अजून 6वा वेतन आयोग पण काही ठिकाणी देत नाही आहे. पण ठीक आहे, निदान जेवढा जॉब मिळतो तेवढा आहे, पण यात असं कंट्रोल नाही करता येणार त्याच्याप्रमाणे. ओके सर, पुढचा प्रश्न असा आहे की इज देअर एनी पॉसिबिलिटी व्हाइल अपॉइंटिंग व्हीसी व्हाट इज द रोल ऑफ कास्ट रिलीजियस पॉलिटिकल वेट्स, म्हणजे धर्म किंवा एखाद्या पार्टीचा काय रोल असतो किंवा एखाद्या म्हणजे जातीचा व्हीसी असा काही असतो का, काही रोल आहे का? नाही नाही नाही, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न असा, पण त्यात असं काही नाही आहे. कारण आता आपण जसं बाकीच्या ठिकाणी रिझर्वेशन आहे तसं व्हीसीच्या पोस्टला नाही, किंवा आपल्या ज्या सिंगल आयसोलेटेड पोस्ट आहे त्याला पण रिझर्वेशन नाही, त्याला कोणीही अर्ज करू शकतो. तर व्हीसीच्या पोस्टला पण तसं काही नाही आहे. पण ते काही वेळा आपण जसं म्हणलं तसं काही राजकीय प्रेशर मग ते असं वाटते की बा हे अशामुळे काहीतरी झालं असे जनरली असे चर्चा असतात. पण आता आपण आता बघितलं नाही, आपण महाराष्ट्र लेव्हलवरच जर का बघितलं तर जवळजवळ सगळ्या कास्टचे व्हाईस चान्सलर झालेले आहे. लेडीज पण झाल्या आहेत, जेंट्स पण झाल्या आहे. SNDT ला फक्त महिला लागतात पण इतर ठिकाणी पण महिला पण झाल्या आहेत आणि इतर कास्टचे पण सगळीकडे झालेले आहे. तेव्हा आता काहींचं नावं घ्यायचं नाही पण इव्हन सगळ्या प्रकारचे आपण जर का बघितला आढावा तर आपल्याला आढळून येईल की सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मिळालेली. सर पुढचा प्रश्न असा आहे, विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर होणारे संशोधन कितपत राष्ट्र निर्मितीत महत्वाचे ठरते? आणि त्याला जोडून एक प्रश्न सर असा आहे की जसा संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नेट GRF किंवा नेट UGC नेट प्लस PET असं करणं गरजेचं आहे का? हां नाही, बरोबर आहे, चांगले आहे दोन्ही प्रश्न. की आता आपण जे संशोधन करतो ते खरं समाजाभिमुख आहे का आणि त्याचं निदान राज्याच्या पातळीवर किंवा देशाच्या पातळीवर त्याचा उपयोग आहे का? तर तो उपयोग कसं की आता इमिजिएटली काही असं दिसत नाही. म्हणजे आपण केलं कुठलंही संशोधन मग ते तुमचं सोशल सायन्सेसमधलं असेल किंवा मग प्युअर सायन्सेसमधलं असेल, पण तरी तो जो संशोधन करत असतात त्याचा लॉंग रनमध्ये म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली कुठेतरी उपयोग होतो. मी काही वेळा असं म्हणतो की आता आपले जे विद्यार्थी आहे हे संशोधनामध्ये काही ठिकाणी मागे पडतात आपण म्हणतो, मग परदेशातलेच लोक आहे मग तिथल्याच लोकांना का नोबेल प्राईज मिळते? पण तिथले कसं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, बाकीच्या सोयी चांगल्या आहे, पण तिथल्या ज्या लोकांना नोबेल प्राईजेस मिळालेलं आहे तर त्या नोबेल लॉरेटच्या हाताखाली आपले बरेचसे विद्यार्थी भारतातले की ते त्याच्यामध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी गेलेले होते. म्हणजे कुठेतरी आपलं काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन आहे पण आपल्याकडे होत नाही. तर आपल्या देशामध्ये कारण हे जेव्हा आपण संशोधनाचा प्रपल्क पाठवतो CSIR UGC त्यात हेच असतं की तुम्ही हे जे संशोधन करताय याचा देशाच्या पातळीवर काही उपयोग आहे का, तुमच्या स्टेटसाठी उपयोग आहे का, आणि तसं असेल तरच मग ते प्रपोजल सिलेक्ट होऊ शकते त्याच्यासाठी. हाय आणि दुसरं काय ते म्हणले, हा नेटसेटचं आणि हे जे असेल स्कॉलरशिप, कारण त्याच्यामध्ये मग परत काय होतं की तुम्ही जे म्हणला की आता हे नेटसेटचं हे जे पर्सेंटेज मी म्हणलो 6% त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली आहे, तर इथे काय होतं की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आता भरपूर आहे. एक तर त्यांना जॉब पण नाही आहे, मग दुसरं काय नाही, मग निदान ते संशोधन करत असतील तर मग आता UGC ची परीक्षा, ती जी नेटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 प्रकार केलेले आहे. की एक पहिला प्रकार नेटचा की ते विद्यार्थी जे पास होतात त्यातले काही पर्सेंटेज दे आर गेटिंग स्कॉलरशिप, म्हणजे एलिजिबल फॉर स्कॉलरशिप. दुसरं जे आहे दे आर एलिजिबल ओनली फॉर टीचिंग.
हा एक केलेला आहे. त्यामुळे असं की निदान त्यांना टीचिंग मध्ये आहे. आणि तिसरं की ज्यांना स्कॉलरशिप नाही आहे म्हणजे ते नेट सेट वगैरे नाही आहे पण तरी आता काही काही वेळा आपण म्हणलो की नाही चांगले विद्यार्थी आहे पण ते दुर्दैवाने नेट पास होऊ शकत नाही किंवा सेट होत नाही कारण त्याला एक वेगळं टेक्निक लागतं. काही काही वेळा आपल्याला वाटतं की अरे हा तर काही पास होण्याच्या लायकीचं नाही पण तो पास होतो कारण त्याला ती टेक्निक अवगत झालेलं असतं. तसं संशोधनामध्ये पण काही काही वेळा असं होतं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ज्याचा एक्सपेरिमेंटल हँड चांगलं आहे ज्याचं नॉलेज थिंकिंग चांगलं आहे ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचं ज्ञान अवगत आहे असे जर काही विद्यार्थी असतील पण ते पास झालेले नाही आहे पण अशा विद्यार्थ्यांनाही मग प्रोत्साहन देण्यासाठी मग हे जे प्राध्यापक असतात ते वेगवेगळे प्रपोजल ह्या फंडिंग एजन्सीकडे पाठवतात आणि मग त्यांना काही वेळा ते प्रोजेक्ट मिळतं संशोधन करण्यासाठी. त्या ठिकाणी हे असे विद्यार्थी मग घेतले जातात की जे नेट सेट नाही आहे ते एक त्यामुळे ते तसे इथे घेतले जाऊ शकतात. नक्कीच सर. सर पुढचा प्रश्न असा आहे की जसं म्हणजे आता विविध विषयाचे इंटरव्ह्यू होतात आणि त्यामध्ये भरपूर जसे 100 विद्यार्थी जर त्याच्यात सहभागी होत असतील आणि जर त्याच्यातला ऑलरेडी एखादा विद्यार्थी किंवा एखादा उमेदवार सिलेक्टेड असेल तर त्या निवडणूक समितीने किंवा मुलाखत घेणाऱ्या समितीने तो जो विद्यार्थी निवडलेला आहे तो गुणवत्तेच्या आधारावरच निवडला आहे का हे कसं आपल्याला समजेल किंवा याच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा हा प्रश्न आहे. नाही नाही अगदी अगदी बरोबर आहे. आता खूपच चांगला महत्वाचा प्रश्न आहे पण आता मी आपल्यापासून सुरुवात करतो प्राध्यापक म्हणून की आता जेव्हा आपण प्रॅक्टिकलच्या परीक्षेला जातो म्हणजे सायन्सचे जे लोक असतील त्यांच्या लक्षात येईल ते प्रॅक्टिकलच्या परीक्षेला जातो तर मग त्यावेळेसही काही काही वेळा असते की त्या विद्यार्थ्याचा एक्सपेरिमेंटल हँड वगैरे कसा आहे तर म्हणजे 100 आपण बघतो तर ती 70 साधारण 95-97 पर्यंत मार्क्स मिळतात. तर मग तिथे पण असं वाटतं की नाही नाही हा ह्याशे हा एक आहे तो त्या मॅनेजमेंटच्या ओळखीचा म्हणून त्याला 97 मिळाले हा एखाद्या शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून त्याला असे मिळाले. काही केळा होऊ शकते पण तो खरंच तसा आहे का नाही याच्यावर आपल्याला काही सांगता येणार नाही. सर काही वेळा असं होते नाही एकदा मी आधी पूर्ण करतो मग तुम्ही बोला. पण दुसरं असं की आता तुम्हीच बघा इंटरनलचे मार्क्स विद्यार्थ्यांचे देतात तर त्यावेळेस मी जे सांगितलं की आता नॅकमध्ये पण ते 70% क्वांटिटेटिव्ह आहे 30% क्वालिटेटिव्ह आहे तर ते जे क्वालिटेटिव्ह आहे ती टीम येते आणि ते मार्क देते तर त्याचं जर का तुम्ही बघितलं ह्या क्वालिटेटिव्हचे तर ते 70% to 95% आहे. म्हणजे तिथेही थोडंसं लिबरलायझेशन आहे क्वांटिटेटिव्ह मध्ये कमी आहे. तसंच आपले इंटरनलचे मार्क्स तुम्ही बघितले इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे पूर्वी 80-20 होतं 20 इंटरनल किंवा मग ते 60-40 होतं. तर मला आठवते म्हणजे मी जेव्हा 82 सालापासून ते एमएससीची परीक्षा घ्यायचो एका महाविद्यालयामध्ये मी गेलो तर त्या 40 ते सगळ्यांना 37-10 विद्यार्थी होते सगळ्यांना 37-37-37 दुसऱ्या पेपरमध्ये 38-38-38 मग हे प्राध्यापक आहे का मग तेव्हा आपण असं म्हणत नाही मी नंतर येतो या मुलाखतीकडे पण तेव्हा आपण केलेलं ते चांगलं तेव्हा तुम्हीच प्राध्यापक होते कळलं ना. म्हणून हा पार्शन हा ह्युमन एरर आहे ह्युमन एलिमेंट आहे या प्रत्येक ठिकाणी म्हणून प्रत्येकाने एक जस्टिफिकेशन. मी दुसरं उदाहरण देतो की एका ठिकाणी एक प्राध्यापक होते एका महाविद्यालयाला खान्देश मधलं तर त्या ठिकाणी एमएससीला कारण मी जायचो त्या परीक्षेला वगैरे तर एका प्राध्यापकाने तेव्हा इंटरनलचं ते 25-75 होतं म्हणजे 25 इंटरनल होतं तर त्या तो रसायनशास्त्राचाच प्रोफेसर होता त्याने त्या एका विद्यार्थ्याला म्हणजे जसं असेल तो खूपच ऑनेस्ट होता त्याने त्याला 9 दिले होते. बाकीच्या विद्यार्थ्यांना कमी जास्त वगैरे होते काहींना 9 खाली पण तो निदान पास होत होता पण तरी तो ते मॅनेजमेंटचा कोणाचा तरी नातेवाईक होता ते मॅनेजमेंटने प्रेशर आणलं की जे 9 काय त्याच्या आधी तुम्ही 1 लिहिला म्हणजे 19 होऊन जातील तुमचं काय जाते वगैरे त्याने काय ऐकलं नाही पण तो ऑनेस्ट होता तो म्हणे असं केलं तुम्ही विद्यापीठालाही कळवीन बाकी तसं कळवीन पण तरी मग त्यांनी त्याचे 19 केले त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि तो सोडून गेला आणि तो म्हटलं मी आयुष्यात कधी प्रोफेसर होणार नाही तो खरंच त्याने मी शेती केली आयुष्यभर. तर पुढचं आता म्हणजे हे सगळं झालं प्राध्यापकांचं म्हणजे प्राध्यापक काय करतात. दुसरं असं की आता सिलेक्शन कमिटीकडे येऊ आपण. सिलेक्शन कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन ठरलेलं आहे आपल्या विद्यापीठाच्या ऍक्ट प्रमाणे आणि युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे. त्यात काय आहे की मॅनेजमेंट ज्याचं महाविद्यालय असेल तो मॅनेजमेंटचा चेअरमन किंवा त्याने नॉमिनेट केलेला माणूस तो अध्यक्ष असतो त्या सिलेक्शन कमिटीचा. दुसरा असतो एक व्हाईस चान्सलर्स नॉमिनी
तो सगळं बघतो हे ओव्हरऑल बरोबर झालाय का नाही आहे. तिसरा असतो तो रिझर्वेशन सेलचा नॉमिनी, तोही व्हाईस चान्सलर नेमतो. चौथा असतो दोन एक्सपर्ट त्यातले, तर त्यातही ते व्हाईस चान्सलरच नेमतात हे एक्सपर्ट वगैरे. कॉलेज ते अकॅडमिक काउन्सिलने एक पॅनल केलेलं असतं की केमिस्ट्रीसाठी एवढे, फिजिक्ससाठी एवढे, काय 100 लोक, त्यातली मग ते 5-6 आपल्या जवळपासची किंवा येऊ शकतील असे ते लोक ते कॉलेज तिकडे सुचवते विद्यापीठाला, आणि विद्यापीठ त्यातले काही अप्रूव्ह करून ते देते, आणि मग ते त्यातले म्हणजे मग ते पण प्राध्यापक. म्हणून हे जे आहे की आता या ठिकाणी आपण बघितलं व्ही सी नॉमिनी प्रोफेसर, रिझर्वेशन नॉमिनी प्रोफेसर, एक्सपर्ट हे प्रोफेसर. मग हे असताना तेव्हा जी सिलेक्शन कमिटी होते, तर हे जे लोक आहे हे जर का स्ट्रिक्ट राहिले की नाही ह्या आम्हाला हा या विद्यार्थ्याचा या कॅन्डिडेटचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे आम्ही याची निवड करू, मॅनेजमेंटने कितीही प्रेशर आणलं तरी आम्ही ऐकणार नाही असं जर का झालं, तर तो जो कॅन्डिडेट आहे ज्याच्यावर आपल्याला वाटते की अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळू शकेल. म्हणून जबाबदार कोण? तर प्राध्यापक. ठीक आहे, धन्यवाद सर. सर पुढचा प्रश्न आणि पुढचं मी सांगतो की हे पुन्हा हे काय होतं बघा की आपल्याला कळत नाही आज काय झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही ठिकाणी होतं हे पण मला मान्य आहे, पण किंवा इव्हन सिलेक्शन झाल्यानंतर काही आधी वेळात पण मला सांगितलंय की काल आम्ही चर्चा केली बरेच वेळा. म्हणजे जेव्हा मी हे स्टॅट्यूट तयार केले आपल्या कायद्याप्रमाणे, मी त्याचा तेव्हा अध्यक्ष होतो, तर ते स्टॅट्यूट करताना टीचरचे पण स्टॅट्यूट वगैरे काही केले ते अजून अप्रूव्ह व्हायचे आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही काही प्रोव्हिजन्स केल्या होत्या. पण या निमित्तानं मी जेव्हा इतर विद्यापीठांना, तिथल्या प्राध्यापकांना, मॅनेजमेंटची चर्चा केली, तेव्हा माझ्याही कानावर आलं होतं की निदान 5-15-40 लाखापर्यंत ते लोक देणग्या वगैरे घेतात आणि हे असे प्रकार त्याच्यामध्ये होतात. काही ठिकाणी असं आहे की मॅनेजमेंट वगैरे ते अगदी अंग काढून घेतात की नाही आम्ही कोणाशी काही बोलणार नाही, पण तुमची निवड झाली तरी तुम्हाला एवढे द्यावे लागतील असंही माझ्या कानावर आलं होतं. मला माहित नाही त्यात तथ्य किती आहे काय आहे, पण असं. ठीक आहे, ओके, धन्यवाद सर. सर आपल्याकडे पुढचा प्रश्न असा येतोय की विद्यापीठ स्तरावर ज्या काही कमिट्या असतात वेगवेगळ्या, ज्या ज्या समित्या असतात, त्या समित्यांवर काही ठराविक लोकांचीच पकड आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या विद्यापीठाअंतर्गत येणारे जी इतर महाविद्यालये असतात त्यातल्या प्राध्यापकांना किंवा प्राचार्यांना किंवा इतर सदस्यांना संधी दिली जात नाही किंवा समान संधी मिळत नाही, याच्याबद्दल आपण काय बोलाल? नाही, बरोबर आहे. हा पण खूप चांगला, खूप महत्वाचा आहे. आणि मी हा प्रश्न मी जळगावला असताना मी जाणीवपूर्वक, कारण तुम्हाला मी सांगितलं की मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये होतो तर मी या वेगवेगळ्या समित्यांवर असायचो. मग ते LIC कमिटी असेल, व्हाईस चान्सलर्स नॉमिनी असेल, किंवा या बाकीच्या ठिकाणी सिलेक्शन कमिटीचा मेंबर असेल, मी जात होतो. आणि त्यामुळे मला कल्पना होती की कोण जातात कोण जात नाही, किती लोक आहे. मग मी जळगावला जाताना हा जो मुद्दा आहे तो मी लक्षात ठेवला होता. आणि त्यामुळे मी आमच्या अकॅडमिक सेक्शनला मी सांगितलं होतं की मला प्रत्येक विषयाच्या सिनियॉरिटीप्रमाणे एक्सपर्टची लिस्ट तयार करून द्या. मग त्यामुळे मी ती लिस्ट तयार केली होती आणि त्यांना म्हणलो की आता याच्यापैकी किती लोक सिलेक्शन कमिटीला आतापर्यंत गेलेले आहे, परीक्षा विभागामध्ये याच्यापैकी किती लोकांना अपॉइंटमेंट मिळालेली आहे, असं मी एक माझ्याकडे तयार केलं होतं. आणि राहिलेल्या लोकांना मी त्याला संधी दिली होती. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही काही लोक मग नंतर माझ्याकडे आले की सर माझी 21 वर्ष सर्व्हिस झाली आहे, पण आता पहिल्यांदा तुमच्यामुळे मला या समितीवर एक आता संधी मिळाली, बाकीचेही लोक असे असे म्हणाले. तर मित्र हे प्रत्येक कुलगुरूंना आपण जे म्हणलो की त्यामुळे ते आहे हे करून ठेवायचं. आणि हे जर का झालं, पण हे कोणीतरी बोलायला पाहिजे. आता हे कोण असतं? अकॅडमिक काउन्सिल मधून काही समित्या तयार करतात, एक्सपर्टची लिस्ट अकॅडमिक काउन्सिल. मग निदान आपण आपल्या अकॅडमिक काउन्सिल मध्ये ते मित्र असतील आपले, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली. म्हणजे अकॅडमिक काउन्सिल मध्ये जे लोक आहे त्याचा आपला एखादा मित्र तो त्याचा मित्र असेल, त्याच्यामुळे निदान याला सांगून की नाही नाही बॉय असं बघा. आणि तिथे लोक निश्चित करतात. कारण मी जे म्हणलो की माझ्याकडे जे लोक यायचे की सर निदान मला पेपर थिएटर एक्झामिनर कुठे, मी ते करत होतो त्या लोकांचं असं बघून की खरोखरच कोणावर अन्याय झाला आहे. तर असं हे जर का प्रत्येकाने कुलगुरूंच्या कानावर गेलं परत ते अकॅडमिक काउन्सिल मधूनच येणार. त्यामुळे ह्या गोष्टी आपण कोणाच्या तरी निदर्शनात आणून दिला तर त्यातनं निश्चितप्रमाणे मार्ग निघू शकेल. आणि तरीही असे काही लोक असतील इव्हन कुठल्याही विद्यापीठातले, त्यांनी इनडायरेक्टली माझ्याकडे जरी नावं पाठवली तरी मी त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन महाराष्ट्रातल्या 11 विद्यापीठामध्ये. सर पुढचा प्रश्न आपल्याकडे असा येतोय
की नेट सेट होऊन सुद्धा इवन मी तर असं म्हणेल की नेट मध्ये ऑल इंडिया रँक 3-4 असे येऊन सुद्धा काही उमेदवारांना बाहेरच्या दुकानात वेगवेगळ्या पद्धतीवरती वेगवेगळ्या लेवलला काम करावं लागतं. जसं की आता समजा नेट मध्ये थर्ड रँकर आहे, फोर्थ रँकर आहे, पण असे काही उमेदवार आमच्या नजरेत आहेत की ते आज मेडिकल दुकानामध्ये काम करतायत किंवा इतर दुकानामध्ये काम करतात, काही रिक्षा चालवतायत. तर याच्यासाठी आपण आपल्याला काय उपाययोजना करता येतील असं आपल्याला वाटतं? नाही ना, हा खूपच म्हणजे हा फार महत्वाचा आणि आता पोटतिडकीचा जो प्रश्न आहे, मलाही याची जाणीव आहे की असं आपण जे म्हणलो आता की बघ नेट सेट झालेल्यांची संख्या वाढलेली आहे आणि तशा अपॉर्च्युनिटीज आता इव्हन हे जे आहे आपली पदं भरली जात नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सांगतो एका ठिकाणी की 4,000 पदं शिल्लक आहे, मग त्यातली निदान काय भरायची असेल ते भरा. पण याचा निर्णय हा कोणीतरी नीट म्हणजे कोणीतरी म्हणजे शासनाच्या लेवलवर जर का झाला तरच मग काही या लोकांना पुढे संधी मिळतील. आणि आपण काल सुचवलंही होतं काही ठिकाणी की आम्ही जे हे स्टॅट्यूट केले होते मग त्या ठिकाणी आम्ही काही सूचना केलेल्या आहे की साधारण कोणावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचे त्या प्रोव्हिजन्स आहे, पण त्या अजून शासनाने स्वीकारलं नाही आहे. त्या स्वीकारल्या की मग साधारण हे जे अन्याय आहे असे होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. सर धन्यवाद. सर सर पुढचा प्रश्न आपल्याकडे असा येतोय की आता एक मुद्दा चांगला गाजतोय की जे काय प्राध्यापक भरतीमध्ये जे काय घोटाळे होतात, जसे की आता मोठमोठे रयत सारखे घोटाळे उघडकीस आले, तर हे घोटाळे टाळण्यासाठी जी सहाय्यक प्राध्यापक भरती आहे ही एमपीएससी द्वारे व्हावी यासाठी विद्यापीठ म्हणजेच कुलगुरु माननीय कुलगुरु काही रेकमेंडेशन करू शकतात का? नाही आता मीच तुम्हाला म्हणलो की मी आता डायरेक्टली मला असं खूप सांगता येणार नाही, पण त्या स्टॅट्यूट्स मध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली सगळ्या कुलगुरूंबरोबर म्हणजे व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, मॅनेजमेंटचे लोक आणि इव्हन प्राध्यापक, प्राध्यापकांच्या संघटना, प्राचार्यांच्या संघटना, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा केली आणि हाच मुद्दा मग याच्यावर काय करावं साधारण, तर आम्ही असं सुचवलं होतं की निदान दरवर्षी आता आपलं राज्यात किती विषयाचे किती प्राध्यापकांची पदं रिकामी आहे, म्हणजे किती पदभरती करायची आहे. एका विषयामध्ये आता आपल्या राज्यामध्ये 70 पदं रिकामी असतील, तर त्यांना आम्ही सुचवलं होतं की त्याच्या दुप्पट म्हणजे साधारण 150 लोकांची तुम्ही निवड करून ठेवा आपल्या राज्याच्या पातळीवर आणि त्याच्यासाठी मात्र एक कॉमन कमिटी करून त्यांचे मग तुम्ही रिटर्न टेस्ट घ्या, या नेट सेट झालेल्या रिटर्न टेस्ट घ्या, बाकीची टेस्ट घ्या आणि एक शॉर्टलिस्ट करून ठेवा हे 150 लोक आणि मग त्यांना याची लिस्ट ते स्टेट लेवलने म्हणजे ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधले सगळे लोक त्याच्यामध्ये येतील, मग जसं आहे तसं मग ज्यांची जाहिरात येईल त्यांना ही यादी द्यायची आणि त्यांना सांगायचं की यातलेच लोक तुम्हाला बोलवता येतील आणि यातनं तुम्ही सिलेक्शन करा, म्हणजे मग त्यातनं थोडाफार तरी रिलीफ मिळू शकेल अशी आमची एक अपेक्षा. ओके धन्यवाद सर. सर जसं की कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आपला मुद्दा झालेला आहे, त्याला अनुसरूनच आपण पुढे जातोय की कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये जो काय राजकीय हस्तक्षेप आता आपल्याला वाढताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये जो रोजगारक्षम शिक्षण देण्याचा जो विद्यापीठांचा मानस आहे तो त्याच्यासाठी अडचणीचा ठरतोय का असं आपल्याला वाटतं का सर? कसं काय म्हणजे कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये जो काय? नाही नाही त्यात कुलगुरू डायरेक्टली काय करणार आहे, रोजगारक्षम शिक्षण म्हणजे काय प्रोफेशनल कोर्स ते म्हणतील आमच्याकडे एवढी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस एवढे आम्हीच फक्त रोजगार देऊ शकतो, त्यामुळे टोटल नंबर ऑफ कॉलेजेस अफिलिएटेड किती आहे. आता पुणे विद्यापीठ घेतलं तर 850 आहे, मुंबईचे 801 आहे, कोल्हापूरचे 217 आहे, यातलं प्रत्येकाचं क्लासिफिकेशन केलं तर प्रोफेशनल आहे ते म्हणतील बऱ्यापैकी आहे, तर ते नॉन प्रोफेशनल आहे ते म्हणतात आम्ही युजीसीच्या माध्यमातून ऍड ऑन कोर्सेस केले आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा आहे, त्यामुळे तो मुद्दा नाही होऊ शकत की ते त्याच्यामध्ये कमी पडतंय म्हणून दिसत आहे म्हणून घेतलं आहे असं पण नाही होत. ओके सर पुढचा प्रश्न आपल्याकडे येतोय की कायम विनाअनुदानित पारंपरिक महाविद्यालयांमध्ये म्हणजे ऍज अ इंटरव्ह्यू मध्ये असिस्टंट प्रोफेसर घेताना शासन महाविद्यालयाकडून प्राध्यापकांचा पूर्ण पगार देण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेते, पण महाविद्यालय प्राध्यापकांची नियुक्ती पत्र नियम देत नाही म्हणजे पगार नियमाप्रमाणे दिला जात नाही, यात आपण काय सांगाल सर की जे कायम विनाअनुदानित प्राध्यापकांचे जो प्रश्न आहेत? सांगतो त्यात कायम विनाअनुदानित तत्वावरती दोन प्रकारची महाविद्यालय आहे, एक आहे प्रोफेशनल कॉलेजेस इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी मॅनेजमेंट, दुसरी आहे ती नॉन प्रोफेशनल.
म्हणजे आपली आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे अशी तो प्रश्न येतो तो फक्त आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजला. त्याचं कारण असं की त्याची फी त्या मानाने कमी असते. म्हणजे आता बी ए बी एस सी बीकॉमची काय 4,000-5,000 अशी फी असेल आणि तेवढे विद्यार्थी संख्या, त्यामुळे त्यांना त्याच्यातच ते सगळं भागवायचं असतं. त्यामुळे मग तिथे तो प्रॉब्लेम तसा येऊ शकतो. पण तरी त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं असतं की आम्ही नियमाप्रमाणे देतो आणि तसे त्या प्राध्यापकांना सॅलरी देताना पण ते नियमाप्रमाणे तिथे दिलेली आहे मिनिमम, हे तिथे दिसतं. प्रोफेशनलच्या बाबतीत आपण बघितलं तर त्यांना अगदी 100% त्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये ती जी असेल असिस्टंट प्रोफेसर असेल तर त्याच्याप्रमाणे त्याला ते एचआरए असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पे स्लिपमध्ये दिसतात. फक्त प्रत्यक्ष सांगता येणार नाही, प्रत्यक्ष किती आहे हे मला सांगता येणार नाही. पण तुम्ही जर का म्हणला की नाही तिथे दाखवला आहे 2,00,000 रुपये सॅलरी पण त्याला 1,00,000 मिळते, तर त्याचं कारण असं की ते जरी त्यांनी 2,00,000 त्याच्या ऑन पेपर तिथे सॅलरी स्लिपवर दिसत असली ते देतातही, त्याच्या अकाउंटमध्ये जमा पण होते. कारण मी त्या फी रेग्युलेटिंग अथॉरिटीमध्ये आहे, आम्ही ह्या महाविद्यालयांकडून त्यांच्या पेस्लिप वगैरे मागवतो, पेस्लिपमध्ये ते तेवढं दिलेलं दिसतं. फक्त दुसरं मग प्राध्यापकांच्या तक्रारी होत्या की ते आमच्याकडून विड्रॉवल घेतात किंवा कॅश घेतात, त्याच्यात मात्र आम्हाला काही करता येत नाही. त्याचं कारण असं की मग तुम्ही म्हणाल की मग का नाही करतायत, का नाही करतायत, त्याचं कारण असं की अशी एकही तक्रार आमच्याकडे येत नाही. हे जे आहे आपण अनऑफिशियल चर्चा करतो, तर तशी जर का तक्रार आली की नाही आम्हाला 2,00,000 सॅलरी तिथे दिसत आहे पण त्यांनी 1,00,000 कॅश माझ्याकडून घेतले किंवा 1,00,000 विड्रॉवल घेतली, कारण आम्ही त्यांना म्हणलो की आम्ही एक कमिटी अपॉइंट करू, आमची कमिटी तुमच्या कॉलेजला व्हिजिट देईल आणि त्यांना तुम्ही सांगा, तर तसं प्राध्यापक सांगत नाही. कारण ते म्हणतात आपण जर का सांगितलं की 1,00,000 विड्रॉवल घेतली किंवा कॅश घेतलं ते म्हणतील दुसऱ्या दिवसापासून येऊ नका. सर याच्यात मला एक म्हणजे गोष्ट ऍड करायची आहे की जसं म्हणजे ऍज पर युजीसी नॉर्म्स किंवा असे काही जे नियम दिलेले असतात आणि त्याच्यानुसार आम्ही प्राध्यापकाचा जो वेतन आहे तो आम्ही देणार आहोत किंवा देऊ असं ते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नमूद केलेलं असतं. पण मी भरपूर कॉलेजेस पाहिले की त्यात ते त्या प्राध्यापकाला इवन 1 पैसा देत नाही आणि त्यांच्याकडून ते वर्षानुवर्ष फुकटात काम करून घेतात या आशेने की तुम्हाला आम्ही परमानंट करू. तर या वेळेस या अन्यायावर तो म्हणजे अन्यायग्रस्त प्राध्यापक कशा प्रकारे कारवाई करू शकतो किंवा तो आपल्या अन्यायाला कसा लढा देऊ शकतो याबद्दल मला. बरोबर आहे, तुमचा हा खूप चांगला प्रश्न आहे आणि अशी ही वस्तुस्थिती पण आहे. फक्त आता पहिले मुद्दे आपण जर का बघितलं की ह्या ठिकाणी जेव्हा जाहिरात येते तर जाहिरातीप्रमाणे त्यात दिलेलं असतं की वेतन श्रेणीप्रमाणे आपल्याला पगार देण्यात येईल असं लिहिलेलं असतं, कारण त्याची जाहिरात हे विद्यापीठाकडून अप्रूव्ह व्हावी लागते. त्यामुळे ते झालं. त्याच्यानंतर त्याला अपॉइंटमेंट लेटर जेव्हा दिलं जातं त्यातही की तुम्हाला युजीसीच्या नियमाप्रमाणे बेसिक असं हे देण्यात येईल एवढं असतं. पण पुढे मात्र प्रत्यक्ष दिलं जात नाही आणि त्याचं कारण असं की जेव्हा तो ते असे प्राध्यापक तक्रार पण करत नाही, म्हणजे दुर्दैवाने असं की त्यांनी तक्रार केली की परत आपणच म्हणतो की वा एवढं सॅच्युरेशन झालं आहे एवढे प्राध्यापक बाहेर आहे, तर तो म्हणतो निदान ठीक आहे आज नाही मिळालं मला तर पुढच्या मिळेल किंवा त्याच्यानंतर मिळेल. आणि या आशेने असं कोणीही बोलत नाही. पण त्याच्यामुळे मग कोणालाही काही करता येत नाही. जर तक्रारच नसेल तर कोण काय करणार सर. पण तक्रार केल्यानंतर नाही ग्रीव्हेन्स कमिटी आहे ना, विद्यापीठाची ग्रीव्हेन्स कमिटी आहे. तुम्ही अशी तक्रार केली तर ते ग्रीव्हेन्स कमिटी त्याचा कॉग्निझन्स घेते. म्हणजे मीच 2096 पासून ते 99 पर्यंत मी त्या ग्रीव्हेन्स कमिटीचा मेंबर होतो आणि काही वेळा चेअरमन पण होतो. तर त्या ठिकाणी आम्ही मला आठवते की एका महाविद्यालयामध्ये आम्ही तर असं केलं होतं की त्या ठिकाणी त्या प्राध्यापकांनी म्हणजे तेव्हा जो बेसिक असेल त्याच्यापेक्षा कमी सॅलरी घेऊ असं एक मान्य केलं होतं. त्यांनी सांगितलं तर ते म्हणून मान्य तर त्या संस्थेला आम्ही सांगितलं की वा हे असं कसं काय, कारण एका प्राध्यापकाने मग तक्रार केली तर ते म्हणे नाही प्राध्यापकाने मान्य केलं. म्हटलं असं नाही मान्य करतायत, तुम्हाला युजीसीच्या नियमाप्रमाणे हे द्यावा लागेल आणि तुम्ही तो द्यायला पाहिजे. त्यांनी कितीही ते मान्य करू दे, तुम्ही त्याच्यावर प्रेशर आणून मान्य केलं असेल तर आम्ही त्या काळामध्ये म्हणजे 97 64,00,000 रुपये त्या संस्थेवर काढले होते आणि त्यांना ते भरायला लावले होते. तर अशा जर तक्रारी आल्या ग्रीव्हन्स कमिटी पुढे तर त्याच्यावर कॉग्निझन्स घेतला जातो. फक्त लोक नाही आणि त्याची कारण असे की मग आपला जॉब जाणार.
सर त्या म्हणजे त्या प्राध्यापकाला त्याच्या नावाने किती वेतन काढला गेला किंवा त्याच्या नावाने त्या संस्थेने किती वेतन उचलला हा त्याला माहीत होऊ शकतो का? कोणत्या माहितीच्या अधिकारा ते सही करतात ना प्राध्यापक, वेतन स्लिपवर सही करतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की किती पगार मिळतो. नाही भरपूर याच्यात सर मी जे प्रोफेशनल होते तिथे आम्ही चेक करायचं असं त्याचं ते स्टॅम्पवर असं लिहिलेलं आहे आहे का तेवढी सही, तर ते घेत होतो. त्यामुळे असं दिसते त्याचं पे स्लिप, म्हणून याच्यासाठी की आम्हाला प्लेशिप पण म्हणजे पे स्लिप पण मिळत नाही किंवा आमचं सर्व्हिस बुक कोणी केलं नाही आहे, करायचं तुम्ही ग्रेव्हन्स कमिटी पुढे म्हणजे सर्व्हिस बुक, सर्व्हिस बुक वगैरे तुम्ही डिमांड करू शकता. पण मग ते तुम्ही म्हणलं की ते आपण आशेवर असतो ना की आता नाही पुढच्या वेळेस आपण मग कन्फर्म होऊ किंवा बाकी, कारण हे सगळं टेम्पररी टीचर्स आहेत. सर भरपूर महाविद्यालयात सर्व्हिस बुक सुद्धा ते बनवून घेत नाही किंवा त्यांना दाखवत नाही बनवली असेल तर यावर तो उमेदवार काय करू शकतो? नाही उमेदवारांनी मग तो तेच तर अडचण आहे की मग त्यांच्या मनामध्ये भीती असते, आपण मागितलं काही काही केलं तर परत आपल्याला काढून टाकतील. पण त्या सगळ्यांवर इलाज आहे. तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला सर्व्हिस बुक मिळेल, तक्रार नाही केली तर मिळणार नाही. सर पुढचा प्रश्न असा आहे की मागील दशकाच्या 2001 ते 2010 तुलनेमध्ये 2010 ते 2022 या सत्रात पीएचडी करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण जवळजवळ दुपटीने वाढलेले आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये जो संशोधनाचा दर्जा आहे तो उंचावलेला नाही, या बाबतीत आपण काय मत सांगाला? अगदी बरोबर आहे, पण आता तुम्ही संशोधनाचा दर्जा कसा ठरवणार हा एक प्रश्न. की ते कोणाला असं काही त्याला असं एक मीटर नाही आहे मॅथमॅटिक्स सारखं की अरे हा सिग्नल इकडे आला की हा दर्जेदार, बाकी तो दर्जेदार नाही. आणि त्याच्यासाठी काय केलं आहे की प्रत्येक विद्यापीठामध्ये UGC नियमाप्रमाणे त्यांनी तो सिनॉप्सिस सबमिट करण्यापूर्वी निदान एक पेपर पब्लिश करावा, 2 कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट करावे, हाच दर्जा आणि तोच ठरवलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही एकदा केला की झाला तो दर्जेदार. सर पण जसं म्हणजे PhDचा जो जी संख्या आहे ती वाढली, पण नाही वाढली नाही, वाढल्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो की मी आता सगळा आढावा जर का घेतला आपण, म्हणजे 1950 आपल्याकडे फक्त 20 विद्यापीठ, 500 महाविद्यालय आणि 2.5 लाख विद्यार्थी होते, कळलं, आणि 15,000 तेव्हा प्राध्यापक. आता जर आपण विचार केला तर मग 1,000 विद्यापीठ झाली आहे, 3,75,00,000 विद्यार्थी झालेले आहे. दरवर्षी हा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याचा तो नंबर वाढत जातो आहे, त्यामुळे नॅचरली सगळ्या गोष्टी अशा वाढत जात आहे. विद्यार्थी संख्या वाढली की प्राध्यापकांची संख्या, आता 14,50,000 प्राध्यापक आहे देशाच्या पातळीवर, आणि तो रेशो आपण काढला तर तो 30 विद्यार्थ्यांच्या मागे आता एक प्राध्यापक येतो. त्यामुळे हे जे विद्यार्थी PhD झालेल्याचं वाढलं आहे त्याचं कारण तेच आहे की आता विद्यार्थी संख्या वाढली की प्राध्यापकांची संख्या वाढली, प्राध्यापकांची वाढली की मग ती PhD गाईडची वाढली, PhD गाईड मग एका गाईडला मग तो असिस्टंट प्रोफेसर आहे का असोसिएट आहे का प्रोफेसर आहे, त्याच्यामुळे 2, 4, 8 असे जे घ्यायचे आहे ते घेतले की मग तेवढे विद्यार्थी येणार. तुम्ही त्या प्राध्यापकावर बंधन नाही आणू शकणार, नाही तुला जरी 8 घ्यायचे तरी देणार नाही, तो घेणार 8, त्यामुळे विद्यार्थी वाढणार. सर पण पूर्वीचं चित्र असं होतं की विद्यार्थी कमी म्हणजे जे PhD होणारे विद्यार्थी होते ते खूप कमी होते आणि त्याच्या प्रमाणात होणारे रोजगार हे खूप जास्त प्रमाणात होते, पण आता ते चित्र पालटलं आहे की PhD होणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि रोजगार तेवढाच कमी झालेला आहे, आणि सोबत सोबत नेट आणि नेट सेट आणि PhD हे एकाच ओळीत येऊन बसलेले आहेत आणि त्यामुळे जो सॅच्युरेशन आहे तो वाढलेला आहे. तर PhD म्हणजे संशोधनाची म्हणजे संशोधकांची संख्या वाढवण्याचा जो विद्यापीठांचा जो सध्याचा धोरण आहे तो शिक्षणास मारक आहे का, की संशोधन म्हणजे संशोधक वाढवणे किंवा PhD ची संख्या वाढवणे हे योग्य आहे? नाही ना, तुम्ही जे म्हणलं मी त्याच्याशी सहमत आहे की हा दर्जा निश्चितच वाढलेला नाही आहे, तो आपल्याला दिसतो, पण तो फक्त काही फॅकल्टी मध्ये वाढलेला आहे हे आपल्याला ते इन्फ्लिपनेटच्या डेटावरून कळते की हे पब्लिकेशन आहे त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर किती आहे, त्याचा एज इंडेक्स किती आहे, त्याचं सायटेशन किती आहे,
त्यामुळे त्याची ती क्वालिटी, पण काही विषयांमध्ये ती खाली आलेली आहे, काही विषयांमध्ये ती वाढलेली आहे. पण फक्त ओव्हरऑल आपण विचार केला तर तो पी एच डीचं क्वालिटी वाढलेली आहे, गुणवत्ता वाढलेली आहे असं दिसत नाही. पण मी जे म्हणलं की मग त्याच्यासाठी करणार काय तुम्ही, काय पॅरामीटर्स आहे, म्हणजे प्राध्यापक म्हणून आपल्याला काय सुचवता येईल ते नाही सुचवता येत. आपण सांगितलं की नाही व एक पब्लिकेशनच्या ऐवजी दोन पब्लिकेशन, तर ते लोक दोन पब्लिकेशन आणतील. पूर्वी या फॅकल्टी इम्प्रुव्हमेंटसाठी म्हणजे असिस्टंट प्रोफेसरचं असोसिएट प्रोफेसर किंवा असोसिएटचं मग प्रोफेसर, ते करिअर ॲडव्हान्समेंटमध्ये त्याच्यामध्ये होतं की बा यांचे निदान दोन पब्लिकेशन पाहिजे, मग ते नॅशनल आहे का इंटरनॅशनल आहे, मग पूर्वीच्या क्रायटेरियामध्ये ते इंटरनॅशनल जर्नलमध्ये आहे का किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, तर लोकांनी ते जर्नलचं नावच इंटरनॅशनल जर्नल इन केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी असे केले आणि ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सही ते अगदी आपल्या जवळच्या खेडेगावामध्ये जरी घेतलं तरी ते लोक म्हणतात इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन हिस्ट्री, आणि कुठे घेतलं तर मग ते राजगुरुनगरला. असे सगळ्या पळवाटा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ठेवलं तरी क्वालिटी हे पर्सनल प्रत्येकावर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या जरी एका विषयामधल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये जा, कुठल्याही विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये जा, पाच प्राध्यापक असले तर ते एकमेकाला क्रिटिसाईज करतात. तो एक म्हणतो नाही एक स्ट्रिक्ट असतो, पण तो म्हणतो बाकीचा हा फारच लिबरल आहे, इंटरनलला सगळ्यांना पास करतो, सगळ्यांना 90% देतो, हे होणारच आहे. मी जे म्हणलो की त्याला काय नाही, हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑनेस्टली सिन्सिअरली कोणी केलं तरच ती क्वालिटी राहू शकते. सर पुढील प्रश्न असा आहे की आता सध्याच्या परिस्थितीत जी सर्रास ऑटोनॉमी वाटली जात आहे, म्हणजे जोई कॉलेज येत आहे ज्याला असं वाटतं की आम्हाला ऑटोनॉमी पाहिजे, त्याला ती मिळत आहे, तर ही जे ऑटोनॉमी आहे ते विद्यार्थी हिताची आहे की कॉलेजच्या हिताची आहे? आता बरोबर आहे तुमचा हाही प्रश्न, पण ऑटोनॉमी मधून हित आणि अहित असं जर का बघितलं तर तो एक भाग, आणि दुसरं तुम्ही जे म्हणलं हे जे वाटलं जातं आहे ते तसं काही नाही आहे, वस्तुस्थिती तशी नाही आहे. महाविद्यालय किती मी सांगितले तुम्हाला, 40,000 होते आयशेच्या रिपोर्टप्रमाणे, आता लोक 50,000-55,000 म्हणत आहे. तर या 40,000 धरू आपण, आयशेचा 18-19 जो रिपोर्ट आहे त्यात 993 विद्यापीठं आहे, तर ही जी 40,000 महाविद्यालय आहे त्यातली ऑटोनॉमी मिळालेली किती आहे, डिसेंबर 2019 पर्यंत 747 होती, गेल्या वर्षाचं आता धरून 850 आहे. म्हणजे हे वाटलेलं दिसतंय का तुम्हाला, 40,000 पैकी 850 कुठे दिसते किरापत? त्यामुळे अजून स्ट्रिक्ट आहे, पण याच्या पुढे वाटली जाईल असं मला म्हणायचं आहे की हे जेव्हा मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेस हॅव्हिंग डिग्री अवॉर्डिंग स्टेटस यांना प्रत्येकाला द्यायचं आहे, म्हणजे ते निदान 10-15,000 त्यांना ते करावे लागतील, आणि ते केलं तर मग तुम्ही आता UGC गाईडलाईन बघितल्या 2012 आहेत की त्यात महाविद्यालयांनी नॅक ॲक्रेडिटेशन करावं, पण आता त्यांनी परत पत्र पाठवलं आहे आणि त्यात लिहिलं आहे की मिनिमम 2.5 ग्रेड मिळायला पाहिजे आणि असं करावं, बाकी त्यांची मान्यता काढून घेऊ, असं होणार नाही. पण त्यांनी 2.5 का लिहिलं तर मला वाटतं त्यांना त्या 2.5 आणि अबवला ऑटोनॉमी द्यायची. अच्छा सर, आता आता तर स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट आहे. मी तुम्हाला म्हणलो की माझ्याकडे डेटा आहे, हे 8,500 जी कॉलेजेस ॲक्रेडिटेड झाली आहे, मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की तो त्यांचा पूर्वी फक्त ते 28% कॉलेजेसला ए ग्रेड मिळायची, नंतर मध्ये 12% झाली, आता ती 19% आहे. म्हणजे यातली फक्त जास्तीत जास्त 20% जरी घेतले तरी 15-16 वगैरे होती, पण तेवढे पण बाकीच्यांना मिळू शकत नाही. पण याच्या पुढे काय होईल मला सांगता येत नाही. मग तेव्हा तुमचं ते बरोबर आहे की मग ते किरापती सारखं वाटतंय का काय? नाही आहे, कारण तुम्हाला मी आकडे दिले, महाराष्ट्रामध्ये 105 महाविद्यालय ऑटोनॉमस आहे आणि पुणे विद्यापीठाला 850 आहे, मुंबईला 800 आहे, कोल्हापूर 217 आहे, ही काही खिरापत नाही. ऑटोनॉमीचा फायदा तोटा तुम्ही जो म्हणला की हा कोणाला फायदा आहे, प्राध्यापकांना म्हटलं तरी त्याच्यात फायदा आहे, बाकीच्यांना आता काय. ऑटोनॉमीमध्ये जे कॉलेज ग्रँट इन एड आहे किंवा कॉलेजमध्ये एखादा ग्रँट इन एड विषय आहे बाकीचे नॉन ग्रँट आहे, तर ऑटोनॉमीमध्ये ते तसंच राहतं, जे ग्रँट इन आहे ते ग्रँट इन एड राहतात, जे नॉन ग्रँट आहे ते नॉन ग्रँट राहतात, त्यामुळे तिथे पण त्याचा फायदा नाही. फायदा म्हणजे काय की तुम्हाला कॉलेजला मग तुमची तुम्हाला परीक्षा घेता येते, तुमचे नवीन कोर्स आहेत. आता आपण जे म्हणलो बघ स्किल डेव्हलपमेंटचे, मग ऑटोनॉमी मिळाली की तुम्हाला स्किल डेव्हलप, म्हणजे विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलमध्ये जायची गरज नाही, ते त्याचे फायदे आहे. परीक्षा तुमची घेता येते, रिझल्ट तुम्हाला तुमचा लावता येतो, असे त्याच्यामध्ये काही फायदे आहेत. नक्कीच सर, आपण वेगवेगळ्या प्रश्नाची
एकदम सखोल आणि अनुभवातून उत्तर दिलीत आणि मला असं वाटतं की आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रत्येकाला आपल्या प्रश्नाची उत्तर मिळाली असतील आणि जरी त्यांच्या मनात अजून प्रश्न असतील तर ते पुन्हा माझा मोबाईल नंबर द्या आणि माझा ईमेल ऍड्रेस पण द्या आणि सगळ्यांचं, कारण म्हणलं आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर ऑल कारण काही अडचणी कोणालाही आहे. मी जे म्हणलो मी शिक्षक का झालो त्याच्यामुळे मी सगळ्यांची उत्तर द्यायला तयार आहे. आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मी अडचणी तुम्हाला सांगितल्या की संस्था चालकांवर काही पगार मिळतो नाही मिळतो, कारण ते आपलं दगडाखाली आपला हात आहे त्यामुळे तुम्हाला तो दगड काढता येत नाही की नाही काढला की तो म्हणजे उद्यापासून येऊ नको. खूप अडचणी आहे. फक्त मी म्हणलो की तुला प्राध्यापक जबाबदार आहे. अजूनही मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे म्हणलं होतं की सिलेक्शन कमिटीमध्ये असं होतं तसं होतं, प्राध्यापक फर म्हटलं तर करता येत नाही, पण आपलेच प्राध्यापक याचे पेचे असले की नाही त्यांनी मग आम्हीच दाखवून की नाही घ्या तुम्ही पण 10,000-15,000 घ्या काय काय मला माहित नाही काय होतं चिंता, पण असं झालं तर त्यामध्ये मग अन्याय होऊ शकेल. नक्कीच सर, तुम्ही जो मार्गदर्शन केला त्या मार्गदर्शनाला म्हणजे प्रत्येक येतो कुठं ना कुठं अनुभवाची जोड आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींचा उलगडा करत जातात तर आम्हाला असं वाटतं की त्या एकतच जाव्या, म्हणजे कधी संपूच नाही, कारण आपला जो अनुभव आहे आणि जे उदाहरण देण्याची शैली आहे त्याच्यातून प्रत्येक गोष्ट अशी उलगडत जाते आणि पटत जाते आणि प्रत्येक जो म्हणजे कोणत्याच स्तरातला प्रश्न असो तो आपण एकदम सरळ पद्धतीने त्याचा उत्तर दिलात. तशी आपली 2 तासाची वेळ असते पण 2 तासाच्या वर आपण गेलेलो आहोत तरी आपल्याला म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात आली नाही आणि तरी मला असं वाटतं की समोर सुरूच राहावा हा कार्यक्रम, पण वेळेच्या अभावी आणि आपण दिलेल्या आपल्या वेळेसाठी आपण आम्ही आपले आभारी आहोत आणि आभार प्रदर्शनासाठी. नाही एकच मिनिट, आता नाही आभार प्रदर्शन आधी, आता तुम्ही जे म्हणला ना कारण तुमच्याकडे बघून मी जे म्हणलो ना मला जे ते समाधान मिळतं की बा प्राध्यापकांचे काहीतरी प्रश्न मी सोडवू शकलो किंवा हे बाकीचा. आणि तुम्ही जो माझा अप्रोच बघितला हे बघा, आता मला रिटायर होऊन 20 वर्ष झाली पण तरी मला तुम्ही रसायनशास्त्राची आता लेक्चर द्यायला सांगितलं तुम्ही 10 तास दिन माझ्या हातात कागद घेणार नाही. आता तुम्ही नॅकचा डेटा विचारा, ऑटोनॉमीचा विचारा, देशात काय चाललेलं आहे, किती महाविद्यालय आहे, कुठे काय आहे, तो डेटा आहे. याचं कारण की इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणून आपल्या सगळ्या तरुण प्राध्यापकांनी बाकीच्या अडचणी असतील पण अडचणी आहे म्हणून मी माझं शिक्षण थांबेन. मी त्यांना सांगतो की तुम्ही प्राध्यापक आदर्श शिक्षक म्हणजे गव्हर्नमेंटचा आदर्श शिक्षकाचं सर्टिफिकेट मिळेल तेव्हाच तुम्ही आदर्श होता असं नाही. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी आदर्श म्हणायला पाहिजे, प्राध्यापक इतर समाजात त्यांच्या पालकांनी म्हणायला पाहिजे, समाजाने म्हणायला पाहिजे, तरच तुम्ही आदर्श. आणि असे आदर्श झाला दॅट इज स्टील गुड इनफ अँड दॅट विल गिव्ह यू फुल सॅटिस्फॅक्शन. सो बी अ गुड टीचर अँड रिअली आयडियल टीचर लाईक दिस. विथ बेस्ट विशेस टू एव्हरीबडी. धन्यवाद सर. सर तुम्ही आम्हाला वेळ दिला, अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. हा प्रोग्राम अजून समोर चालू शकते पण आपल्याला वेळेचं थांबावं लागेल. त्यापुढे सर आपल्या मंचावर राहतील अशी आपण आशा करूया. आणि सर्वांचे आभार मानून आयोजकांचे नीती ठीक आहे. ठीक आहे, लॉग आउट व्हायचं.